कोविडच्या सारख्या वैश्विक महामारीच्या संकट आपल्या सर्वांसमोर असताना आणि कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अशा पद्धतीने जर विस्तार यंत्रणा जर कार्यरत राहिली तर विस्तार चांगल्या पद्धतीने होऊन जिल्ह्याचा विकास चांगल्या रीतीने होऊ शकतो. आणि हे एक आदर्श उदाहरण आपण सर्वांसमोर, प्रत्येक जिल्हा परिषदेसमोर सेट करणार आहोत. ही एक सुरुवात आहे. या सुरुवातीपासून आपल्याला पुढे याच्याही पेक्षा भात लागवडीच्या बरोबरच भाताच्या संदर्भात असलेले अनेक वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. तर ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त मी या सर्वांचं, मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी मी श्री प्रास्ताविक करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी श्री अजय शेंडे यांना निमंत्रित करतो. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम आज आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं मी स्वागत करतो. आणि जो आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना जिल्हा परिषद कृषी विभाग रत्नागिरी, कृषी विभाग महाराष्ट्र शासन तसेच आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने हा आपला आजचा वेबिनार मालिकेच्या अगोदर आपण उद्घाटन करत आहोत. आपल्याला माहितच आहे की आज आपल्या कोविडच्या पार्श्वभूमीवरती जे खरीप हंगामाचे जे आपल्याला नियोजन केलेले आहे ते नियोजन खूप मर्यादित न राहता त्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती देखील शेतकऱ्यांना सामावून घेऊन आपल्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन सर्वच महाराष्ट्रभर करायचे आहे असे माननीय श्री कृषी मंत्री दादाजी भुसे तसेच माननीय श्री कृषी आयुक्त धीरजी कुमार साहेब यांनी देखील सूचना दिलेल्या आहेत. आपल्याला माहितच आहे की भारत हा स्वातंत्र्य काळापासून देखीलच शेती प्रधान देश राहिलेला आहे आणि तो आजही आहे. आज जर तुम्ही बघत असाल तर जीडीपी मध्ये सर्वच क्षेत्राचा वाटा मागील वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवरती खूप कमी झाला, काही ठिकाणी तर निगेटिव्ह सुद्धा गेलेला होता. त्याच काळात कृषी क्षेत्राचा हा वाटा किंवा कृषी क्षेत्राचा हा ग्रोथ रेट हा पॉझिटिव्ह रेट राहिलेला आहे. याच्यातूनच आपले कृषी क्षेत्राचे महत्व आपल्याला जाणवत आहे. आज खरीप हंगाम 2021 अन्वये आपण जो हा संयुक्त विद्यमाने आज आपला कार्यक्रम ठेवलेला आहे त्या सर्वप्रथम आज आपल्या विद्यापीठाचे कुलगुरु माननीय श्री डॉक्टर संजयजी सावंत साहेब यांचे मी प्रथम स्वागत करतो जिल्हा परिषदेच्या वतीने. तसेच आपले सतत कृषी संशोधन आणि विस्तारामध्ये सर्वप्रथम अग्रेसर असलेले डॉक्टर जी संजयजी भावे साहेब संचालक विस्तार शिक्षण यांचे देखील मी आमच्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे तसेच स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषदेचे माननीय श्री अध्यक्ष विक्रांतजी जाधव साहेब यांचे देखील मी स्वागत करतो. तसेच आमच्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुख माननीय श्री डॉक्टर इंद्राणी चाकूर मॅडम ह्या काही कारणास्तव अनुपस्थित श्री साहेबांची मीटिंग असल्यामुळे कलेक्टर ऑफिसला त्यांना जावं लागलं. त्यांच्या अनुमतीनुसार आमच्या जिल्हा परिषदेच्या विभाग जे आमच्या विभागाच्या प्रमुख आहेत त्या माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी मॅडम या उपस्थित राहिलेल्या आहेत. जानेकरजी मॅडम त्यांच्या वतीने ते उपस्थित राहत आहेत. या सर्वांचे देखील मी स्वागत करतो आपल्या कार्यक्रमामध्ये. तसेच आपले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष साहेब उदयजी बने साहेब यांचे देखील या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. तसेच आमच्या जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती श्री रेश्माजी झगडे यांचे देखील या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि जस्ट मी 2 मिनिटांमध्ये आपले जस्ट कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो की शेतकऱ्यांपर्यंत आज आपल्याला जे आधुनिक तंत्रज्ञान असेल विद्यापीठामध्ये संशोधन होते ते राज्यातील कृषी विभागाचे जे कर्मचारी आहेत किंवा कृषी विस्तार विभागामध्ये जिल्हा परिषदेच्या विस्तार विभागामध्ये कार्य करतात त्यांच्यामार्फत जे तंत्रज्ञान आहे किंवा जे शास्त्रीय शुद्ध पद्धतीने उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने जे काही नवीन संशोधन होत आहे ते शेतकऱ्यांचे बांधव जाऊन मार्गदर्शन मिळण्यासाठी आज आपण ह्या कार्यक्रमाचे आपण वेबिनार मालिकेतर्फे आपण सुरुवात करत आहोत. त्या अनुषंगाने आपण 21 जुलै ते
एक जून पर्यंत विभागणी कार्यक्रम क्षेत्रीय स्तरावरती देखील आपले कार्यक्रम कृषी विभागाच्या वतीने चालू आहेत. ते गावामध्ये देखील कार्यक्रमाचे नियोजन आणि बांधावर जाऊन शेतकरी मार्गदर्शनाचे काम चालू आहे. विविध भाताच्या लागवडीच्या आधुनिक पद्धती असतील, बीज प्रक्रियेचे चर्चे असतील, सॉइल फर्टिलिटी इंडेक्सिंग सर किंवा सॉइल काढण्यासार जे संतुलित खतांचा वापर त्याचे देखील मार्गदर्शन चालू आहे. सर्वच सर्व समावेशन असेल किंवा पीक पद्धतीमध्ये बदल असेल, शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायची, अशा सर्व विषयांवरती आपली हे शेतकरी स्तरावरती देखील मार्गदर्शन चालू आहे. त्याच पद्धतीने आपल्या वेबिनार मालिकेतर्फे देखील भात पीक असेल, आंबा पीक असेल, काजू पीक असेल याचे देखील आपण वेबिनार मालिका चालू करणार आहोत. आणि त्या अनुषंगाने मी सर्वांचे स्वागत करतो आणि संयोजकांना देखील पुढील कार्यक्रमासाठी हे करतो. धन्यवाद शेंडे साहेब. यानंतर जाखड मॅडम मला वाटतं इतर मीटिंग साठी गेल्यामुळे आपल्याला आता या मनोगतासाठी उपलब्ध होत नाहीये, तर मी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ओके मॅम, मी जरा बोलते ना. थँक्यू सावडेकर साहेब, सावर्डेकर साहेब, सॉरी बरवडेकर साहेब, थँक्यू सो मच. मला सर्वात आधी दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते की आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना दुपारी जस्ट आता एक तासानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांची एक कोविड संदर्भात VC आहे आणि त्याकरता त्यांना काही महत्वाचे हे करायचे आहेत प्रिपरेशन आणि ह्याच्यामुळे ते आता कलेक्टर ऑफिसला गेले, ते जॉईन होऊ शकले नाही, परंतु त्यांना खूप उत्साह होता ऍक्च्युली ह्याच्यामध्ये जॉईन व्हायचा. पण आता नेक्स्ट वेबिनारचा वगैरे आपण ह्याच्यासाठी प्रयत्न करूया. मला खूपच आनंद होत आहे की आज जे जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्याच्यामध्ये सर्वात आधी मी आपलं अभिनंदन करते की आपलं सुवर्ण वर्ष आहे आपलं कोकण कृषी विद्यापीठाचं आणि त्या निमित्ताने आज आपण हे अशा पद्धतीने एक वेबिनार केलेला आहे. आणि जसं अजय शेंडे जे कृषी अधिकारी आहेत त्यांनी म्हटलंय की कायम याची गरज असते की शेतकऱ्यांना नवीन नवीन जे संशोधन होतं ते समजलं तर त्यांच्या पारंपरिक पद्धतीने ट्रेडिशनली जे करतात तर त्याच्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन विद्यापीठाकडून मिळालं ही गोष्ट खूपच चांगली असते. आणि मला सातत्याने म्हणजे केसरकर साहेब मी जेव्हा चांदा बांधा प्रकल्पामध्ये काम करत होते तेव्हा सुद्धा मला कळायचं की कोकण कृषी विद्यापीठाचं खूप मोठं योगदान आहे आपल्या पूर्ण कोकण पट्ट्यासाठी, मग ते सिंधुदुर्ग असो, रत्नागिरी असो, पुढे रायगड आणि तिथे, तर त्यामुळे भात भात शेती असो किंवा फळ आपल्याकडे फळ लागवडी ह्या मोठ्या प्रमाणात होतात तर आपला वाटा आहेच. तर मी फार माझं वाढवणार नाही कारण मला शेतीविषयी जरी मी हा विभाग पाहत असले तरी तुम्ही माझ्यापेक्षा सर्व तज्ञ आहात. मी फक्त तुम्हा सगळ्यांना या वेबिनार निमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि मला जेवढं म्हणजे दिवसभरात जेवढं थांबता येईल तेवढं मी माझा प्रयत्न करणार आहे माझ्या ज्ञानात सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम, आपण आवर्जून आपल्याला मनोगत दिलं व्यक्त केलं आणि आपल्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. यानंतर आमच्या विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक माननीय डॉक्टर संजयजी भावे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, या समारंभाला उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय विक्रांतजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सभापती महोदया कृषी आणि पशुसंवर्धन, सन्माननीय रेशमाजी झगडे मॅडम, त्याचप्रमाणे या आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू महोदय आदरणीय संजयजी सावंत साहेब, विद्यापीठाचे संशोधन संचालक
डॉक्टर हळदणकर साहेब, अतिरिक्त चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर रत्नागिरी जिल्हा परिषद महोदया, जिल्हा परिषदेचे एडी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर शेंडे डॉक्टर वरोडेकर आणि शेतकरी बंधूनो, खरं भातासारख्या पिकावरती ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळी अतिशय महत्वाचं म्हणजे भात हा बऱ्याच वेळा तोट्यात जातो, भात हा फायद्यात नाही, इथनं सुरुवात होते. माझ्यासमोर आज भाताची शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याचा मुलगा समोर आहे की भातातनं सुबत्ता कशी येते हे त्याला माहिती आहे. असे म्हणजे आमचे विक्रांत जाधव की ज्यांचे वडील भास्करराव जाधव हे मला शेतकरी म्हणून माहिती होते. नंतर त्यांची ओळख बाकीची आपल्या सगळ्यांना आहे, पण शेतीमध्ये त्यांनी केलेले काम स्वतः कष्ट करून, म्हणजे मंत्रीपदी असताना सुद्धा ते आपली शेती कधी विसरलेले नव्हते. आणि अशा या भात शेतीबद्दल ज्या वेळेला आपण तिथे उतरतो त्यावेळेला एक लक्षात घ्यायला पाहिजे की भात शेती तोट्यात का, कारण चवडीच्या वेळी करावायची ती भात शेती हे डोक्यातनं काढलं पाहिजे. भात आणखी आपला समाज हे एक जुळलेलं नातं आहे. कोकणी ह्या शब्दाचीच उत्पत्ती अशी आहे की कोकणी आणि भात बोकणी, जोपर्यंत भात ताटात पडत नाही तोपर्यंत जेवण होत नाही, असा भात जो आम्हाला बारशापासून बाराव्यापर्यंत लागतो. अशा ह्या भाताचं ज्या वेळेला उत्पन्नाची आपण व्याख्या करतो ते सवडीवरती केलेला भात असतो. फुल टाइम बिझनेस भात शेती केलेली कधी तोट्यात जात नाही असं माझं प्रांजळ मत आहे. कारण ज्यावेळी एक दाणा टाकतो त्यावेळेला सृष्टी आपल्याला 100 ते 150 दाणे देते 4 महिन्यामध्ये, हे शेअर मार्केटमध्ये पण येत नाही. मग असा ज्यावेळी भात आपण तोट्यात जातो म्हणजे काय करतो, तर आम्ही आमची दुकान चालवणार, आम्ही आमची निरनिराळी नोकरी करणार आणि वेळ मिळाला की भात शेतीत उतरणार, याने होत नाही. भात शेती हा एक उद्योजक म्हणून केला, उद्योजकता म्हणून केली तर भात शेती फायद्यात येते हे आपल्याला शेतकऱ्यांना सांगायची गरज आहे. आणि आपण परंपरागत भाताच्या जाती बाजूला काढून आज आपल्या भातातला 10% हिस्सा 20% हिस्सा लाल भाताकडे दिला पाहिजे की ज्याला पेजेचा भात म्हणतो. फार तर मॉलमध्ये विकायचा असेल तर राईस सूप साठी तयार केलेला भात आपण म्हणू. 20 ते 30% भात आपल्याला इंडस्ट्रीयल राईस साठी बाजूला काढून ठेवायला लागेल, म्हणजे जी आपली जयासारखी व्हरायटी आहे, लांब जाड्या दाण्याची आहे, त्याच्यासाठी काढायला लागेल. आणि मग 40 ते 50% आपल्याला अति बारीक दाण्यामध्ये जायला लागेल. भाताला आपण व्हरायटी सिलेक्ट करताना, भाताला तयार करताना शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यायला पाहिजे योग्य पद्धतीची आपल्याला बियाणं घ्यायला पाहिजे. असं नाही की आपल्याला ज्या वेळेला जास्त पाणी साचतं त्या ठिकाणी हळवी व्हरायटी लावून त्याचा काही उपयोग होणार नाहीये. आपल्याला ज्या ठिकाणी पाणी साचतं तिथे जास्त दिवस टिकणारी व्हरायटी आपल्याला लावायची, ज्याच्यामुळे आपल्याला जास्त उत्पन्न मिळणार आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा आमच्या व्हरायटी ज्या आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला भाताच्या लांबट दाणा हवा असेल तर आपल्याला हायब्रिड राईस कडे जायला पाहिजे. सह्याद्री असेल सह्याद्री 2, सह्याद्री 3, सह्याद्री 4, सह्याद्री 5 सेरीज आपल्याकडे आहे. आपल्याला योग्य बियाणं योग्य ठिकाणी टाकल्यानंतर आपण फायद्यातच भाताची शेती जाते हा आपला अनुभव आहे. आज सुदैवाने मी सांगू शकतो की 1992 साली आपल्याला 1.9 टन एवढं भाताचं उत्पन्न होतं. आज सर्वसाधारणपणे ते 3.5 टनावरती गेलेलं आहे, 3.7 टनावरती कोकणाचं गेलेलं आहे, सिंधुदुर्गाचं 4.5 पर्यंत गेलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की 3.5 टनापेक्षा जास्त ज्यावेळी भाताचं उत्पन्न जातं त्यावेळी ती परवडते. दुसरा एक मुद्दा आहे की आज जी 3.7 लाख हेक्टर कोकणाची शेती आहे ती अशी आपली शेती आहे की जी आपल्याला दुसऱ्या क्रॉपवरती नेता येणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला आता विकेल तेच पिकेल, पण भाताच्या बाबतीत आपल्याला तसं काही क्रॉप डायव्हर्सिटी करता येणार नाही. ज्या ठिकाणी भात होणार आहे त्या ठिकाणी भातच आपल्याला करायला लागणार आहे. मग आपल्याला अशा पद्धतीने जायला पाहिजे, विकेल तसंच पिकेल, जे लोकांना हवंय तशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. भात सुद्धा आपल्याला तशा पद्धतीने जायचं आहे. आपल्याला आपल्या खाण्यापुरता भात ही कन्सेप्ट काढून आपल्याला फायद्यासाठी भात अशा पद्धतीने जायचंय. मला पुनश्च एकदा बोलायला तुम्ही इथे दिलं त्याबद्दल मी पुनश्च सगळ्यांना धन्यवाद देतो. खास करून विक्रांत जाधव साहेबांना मी धन्यवाद देतो, कारण मला माहिती नाही ते स्वतः शेती करतायत, पण त्याच्या वडिलांची शेती मी बघितलेलं आहे, मी गेलेलो आहे, म्हणून ते इथे उपस्थित आहे. आणि त्यांची भात शेती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे, तर ते मी बघितलेलं आहे.
पुन्हा एकदा त्यांना अभिनंदन करतो ते इथे आल्याबद्दल. रेश्माताई ज्या सातत्याने आमच्या मागे असतात त्या आम्हाला वाटतच नाहीत ते सभापती आहेत, त्या आम्हाला आमच्यातल्याच वाटतात नेहमी, कारण त्या दापोलीच्याच असल्यामुळे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा चालल्या म्हणून त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर आपल्या मार्गदर्शनाखाली, आणि ही सिरीज अशीच चालू राहणार आहे. आपलं मार्गदर्शन असंच आम्हाला वेळोवेळी उपलब्ध व्हावं ही विनंती करतो. यानंतर आपल्या जिल्हा परिषद रत्नागिरीच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती, ज्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे आता हा आजचं वेबिनार आणि त्याचं उद्घाटन आज पार पडतंय, अशा रेश्माताई झगडे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी मनोगत आणि कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खरीप हंगाम भात लागवड या वेबिनार मालिकेच्या पहिल्या वेबिनारचे उद्घाटक आणि कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर संजय सावंत, जिल्हा परिषद रत्नागिरीचे अध्यक्ष माननीय श्री विक्रांतजी जाधव साहेब, उपाध्यक्ष माननीय श्री उदयजी बने साहेब, ज्यांच्यामुळे हा वेबिनार आयोजित केला जातोय असे विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक माननीय डॉक्टर संजय भावे साहेब, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखर मॅडम, तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य व सभापती, कार्यकारी व ऑनलाईन उपस्थित सर्व शेतकरी बांधव, खर तर कोरोना सारख्या महामारीचे संकट समोर असताना डिजिटल माध्यमाद्वारे आपण सर्वांसमोर येताना खूपच बरं वाटतंय की आपण ऑनलाईन पद्धतीने तरी शेतकऱ्यांसमोर बरोबर संवाद साधू शकतोय. हे वर्ष विद्यापीठाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षात जिल्हा परिषदेच्या वतीने आणि विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. भविष्यात जिल्हा परिषद शेतकरी रत्नागिरीचे शेतीच्या संदर्भातील सर्व सहकार्य विद्यापीठाला असेल. या वेबिनारच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आणि पुढील वेबिनार मालिकेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम आपले मार्गदर्शन आणि असंच भविष्य काळामध्ये आम्हाला उपलब्ध व्हावं, आणि निश्चितपणाने जिल्हा परिषद आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही मालिका आपण भात हंगामापुरती मर्यादित न ठेवता आपण आंबा व काजू यासाठी सुद्धा चालू ठेवू. धन्यवाद. यानंतर जिल्हा परिषदेचे उपसभापती सन्माननीय उदयजी बने साहेब. एक मिनिट वरवडेकर सर, हा जरा संशोधन संचालक आहेत का बघा लाईन वरती नंतर त्यांना. आदरणीय डॉक्टर हळदणकर सर आहेत का बघा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री उदयजी बने साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. मला वाटतं बने साहेबांनी महत्वाची मीटिंग असावी. शेंडे साहेब, येस सर, बने साहेबांच मीटिंग च वगैरे काय आहे का? हा ते मुंबईला काल गेलते, थोडस लेट झालेलं त्यांना, आता उपलब्ध होऊ शकत नाही का? जाधव साहेबांनाच घ्या. ठीक आहे, जॉईन होतो म्हटलेले पण शक्यता थोडीशी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय विक्रांतजी जाधव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं.
डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद कृषी विभाग व कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या वेबिनार करता त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत साहेब, त्याचबरोबर कृषी सभापती झगडे मॅडम, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी घाणेकर मॅडम, त्यांनी नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं ते डॉक्टर संजय भावे सर, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी ज्यांच्या प्रयत्नाने ज्यांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडतोय असे सर्व आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर. आजचा हा कार्यक्रम आपण कोकण कृषी विद्यापीठाला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम करताय. खरं तर आज जर का कोरोना सारखा काळ महामारी नसती तर कुठेतरी हा कार्यक्रम आपल्याला ऑफलाईन पद्धतीने आणि भव्य दिव्य स्वरूपात करण्याची संधी ही नक्कीच नक्कीच आपल्याला उपलब्ध झाली असती. परंतु अशा प्रसंगात देखील ऑनलाईन पद्धतीने ही जी VC द्वारे आपण हा जो कार्यक्रम आज करत आहात, हा जो वेबिनार आपण करत आहात, त्याची माझी सारखी पार्टिसिपंट्स किती कनेक्ट झाले ह्याच्यावरती माझी नजर आहे. जवळजवळ 70-75 लोक ही पार्टिसिपंट म्हणून आज जॉईन आहेत, आता ती 68 आहेत. आणि म्हणून जी भव्य दिव्यता आजच्या या 50व्या वर्षानिमित्तच्या कार्यक्रमाने असली पाहिजे, जितक्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचणं गरजेचं होतं तिथपर्यंत कदाचित तुम्ही पोहोचलायत. आणि म्हणून सुरुवातीलाच कोकण कृषी विद्यापीठाच्या 50व्या वर्षानिमित्त मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण कोकण म्हटलं की भात ही एक जी काय आपल्याबद्दलचं परसेप्शन तयार झालंय ते कुठेतरी आपण बदललं पाहिजे असं हे माझं एक वैयक्तिक मत आहे. भावे सरांनी माझ्या वडिलांचा आमदार भास्कर जाधव साहेबांचा उल्लेख केला की ते स्वतः शेतकरी आहेत, विक्रांत जाधव शेतकरी आहेत की नाही मला माहित नाही. भावे साहेब दरवर्षी मी न चुकता किती काय जरी झालं कुठेही मी माझ्या वडिलांप्रमाणे राज्याच्या म्हणा देशाच्या म्हणा कुठेही जरी का कानाकोपऱ्यात असलो तरी देखील एक दिवस का होईना, गेलो तर 4 दिवसच जातो, परंतु एक दिवस का होईना माझ्या शेतातला चिखल हा जोपर्यंत मी माझ्या पायाला वर्षात नाही एकदा लावून घेत नाही त्याशिवाय मला देखील बरं वाटत नाही. आणि म्हणून दरवर्षी मी शेतात हा उतरतोच. या वर्षी नुकताच मी कोरोनामधून बरा झाल्या कारणाने उद्यापासूनच आमची शेतीची कामं चालू होत आहेत. ह्या वर्षी काय माझा तो योग नसेल नाहीतर आपण म्हणाल बोलले परंतु ह्या वर्षी काही शेतात दिसले नाहीत तर असं नाहीये. नुकताच मी कोरोनातून बरा झालोय 1 आठवड्यापूर्वी आणि नुकताच मी आम्हाला सुरुवात केली त्यामुळे मला ह्या वर्षी शेतात जाता येणार नाही तर माझ्या मनामध्ये मात्र मोठं दुःख आहे. एक तरुण म्हणून विचार करत असताना शेती संदर्भात जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझं स्पष्ट असं मत असतं की शेतीकडे कोकणामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून कधीही बघितलं जात नाही. त्या दृष्टिकोनाकडे शेतकऱ्यांना वळवण्याची आजच्या कालखंडामध्ये गरज आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची त्यांना जोड देण्याची गरज आहे. आणि शेती हे स्व उत्पन्नाचं साधन म्हणून जर का आपण लोकांसमोर प्रेझेंट केलं तर त्याचा निश्चितपणाने फायदा हा फक्त एकट्या त्या शेतकऱ्याला होणार नाहीये तर त्याचा फायदा माझं असं वैयक्तिक म्हणतं की ही राष्ट्रीय उत्पन्नाचं साधन होऊ शकतं. ही राष्ट्रीय उत्पन्नता वाढवण्याचं साधन असू शकतं. किमान स्वतःपुरती खाण्यापुरती जरी स्वतःसाठी खाण्यापुरती कुटुंबाकरता खाण्यापुरती जरी प्रत्येक शेतकऱ्याने शेती केली तरी देखील देशावरचा अतिरिक्त ताण हा कमी येऊ शकतो. ज्याप्रमाणे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्या काळामध्ये जेव्हा कृषी खातं सांभाळलं देश अडचणीत असताना त्यावेळेस त्यांनी देशाचा कृषीचा जो काय उत्पादकता होती ती कृषीची उत्पादकता इतक्या मोठ्या प्रमाणात धान्याची वाढवली की आवक करणारा देश हा जावक करायला लागला, इम्पोर्ट करणारा देश हा एक्सपोर्ट करायला लागला हे पवार साहेबांनी करून दाखवलं. आणि म्हणून माझं एवढंच मत आहे ज्याप्रमाणे आम्ही माझे वडील मंत्री झाले, आमदार झाले, कॅबिनेट मंत्री झाले, आज मी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, आम्ही अनेक पदं आमच्या आयुष्यामध्ये बघितली
परंतु आम्ही आजपर्यंत आमची शेती काही सोडली नाही. आम्ही आमची शेती आजही तितक्याच ताकदीने आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात करतो. आपल्या सर्वांना ऐकताना कधी आश्चर्य वाटेल, परंतु आम्ही आज पण इतक्या वर्षामध्ये एकही रुपयाचा तांदूळ हा वर्षभरात लागणारा आम्ही बाहेर आणत नाही. हा आम्ही आमच्या घरामध्ये पिकवतो. आमची कुटुंब जिथे कुठे आम्ही विस्थापलेलो आहोत, आम्ही चिपळूण गावाला माझ्या आमचं कुटुंब आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आम्ही त्या सर्व कुटुंबामध्ये आम्ही स्वतःपुरती पिकेल तितकं मात्र आम्ही धान्य पिकवतो, विकत नाही, परंतु बाहेरनं देखील आम्ही विकत घेत नाही आणि वर्षभर आम्ही तेच धान्य पुरवतो. एका बाजूला हे करत असताना आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला जो कोकण हा जो परिसर आहे ह्याच्यामध्ये जर का कोणत्याही प्रकारची फळफळावळ बघाल तर ही खूप चांगल्या पद्धतीची फळफळावळ आहे. त्याची जी चव आहे ती इतर कुठल्याही जागेमध्ये जी उत्पादन येतं त्या उत्पादनापेक्षा चांगली चव ही आपल्या कोकणामध्ये येते. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण दापोलीमध्येच स्ट्रॉबेरी पिकवण्याचा एक कार्यक्रम आपण करतो. मला वाटतं मी ती देखील स्ट्रॉबेरी खाल्ली आहे. मी पाचगणीत शिक्षणासाठी होते, पाचगणीची देखील स्ट्रॉबेरी खाल्ली आहे, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी खाल्ली आहे. मला वाटतं महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये जी स्ट्रॉबेरी पिकते त्याच्यापेक्षा देखील चांगल्या पद्धतीची चांगल्या चवीची आणि चांगली उत्पादकता ही आपल्या कोकणाच्या मातीतून आपल्याला घेता येते. आणि म्हणून कोकणाला फक्त भात हे जे काही परसेप्शन आणि हे जे काही प्रिडिक्शन केलं होतं की कोकण म्हणजे भात, त्याच्या पलीकडे कोकणात काही पिकत नाही, हे कुठेतरी बदलण्याची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसहित भात तर भात, परंतु निसर्गाचा आपण जो उपयोग करून भात आपण पिकवतो त्याच्या पलीकडे जाऊन आपण फळफळावर भाजी देखील पिकवली पाहिजे. आमच्या कुटुंबामध्ये आमच्याकडे भाजी देखील आम्ही मोठ्या प्रमाणात भात कापणी झाल्यावरती आम्ही पेरणी करतो आणि भाजी देखील आम्ही जवळजवळ फेब्रुवारी मार्च पर्यंत आम्ही ती भाजी स्वतःच्या घरातली पिकवलेली आम्ही खातो. आणि म्हणून कोकणामध्ये ही मानसिकता आता बदलण्याची गरज आहे. तरुण तरुण वर्गाला कोकणामध्ये शेती ही उत्पादनतेचं साधन म्हणून हे आपण त्यांचं मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांची मनं वळवली पाहिजेत. कारण आज कोरोना सारखी जेव्हा महामारी आपल्या देशामध्ये आली तेव्हा जर कोणी टिकला असेल तर तो शेतकरी टिकला. कारण की शेवटी अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही, मेडिसिन्सवरच माणूस जगत नाही तर अन्नाशिवाय माणूस जगत शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की आपण आमची जिल्हा परिषद म्हणून जिथे कुठे आपल्याला मदत लागेल, कारण की आम्ही शेवटी अंमलबजावणी एक यंत्रणा आहोत, आम्ही अंमलबजावणी करण्याचं काम ते आम्ही करत असतो. आमची पाळंमुळं ही ग्राउंड लेवल पर्यंत ग्रास रूट पर्यंत आमची पसरलेली आहेत. आमचे अधिकारी वर्ग छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा इथपासून आमची ही जी 3-tier सिस्टीम आहे ती जवळजवळ ग्रास रूटला पसरलेली आहे. आणि म्हणून कोकण कृषी विद्यापीठाने आजच्या या मी कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि 50 वर्षाच्या निमित्ताने आपल्याला मी सांगेन की कोकण कृषी विद्यापीठाने एक कार्यक्रम हाती घ्यावा. जिल्हा परिषदेला संयुक्त विद्यमाने आपण एखादा कार्यक्रम हाती घ्यावा, त्याची अंमलबजावणी ही जिल्हा परिषद नक्की करेल. आपण कार्यक्रम ठरवावा, आपण कार्यक्रम द्यावा, त्याची अंमलबजावणी करत असताना ती प्रभावीपणे कशी राबवली जाईल याची खात्रीजमा मात्र आम्ही नक्की करू आणि तो कार्यक्रम यशस्वी कसा होईल हे मात्र आम्ही नक्की बघू. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण आज चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला. कोकण कृषी विद्यापीठाच्या 50 वर्षानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केला. काहीतरी असा एक 50 वर्षानिमित्त संकल्प आपण सर्वांनी मनामध्ये करून जाऊया अशा प्रकारची आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विक्रांतजी यादव साहेब. आपल्यातला एक शेतकरी, आपल्यातला एक उत्तम प्रशासक आणि आपल्यातला एक खंबीर पाठीराखा आज आम्हाला आपल्यात दिसला. आणि अशाच प्रकारे भविष्यातही आपलं सहकार्य जर लाभलं तर निश्चितपणाने आपण संयुक्त विद्यमाने चांगल्या प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करू. धन्यवाद. यानंतर आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर जी संजयजी सावंत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं वेबिनारचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं आणि अध्यक्षीय मार्गदर्शन करावं. डॉक्टर संजयजी सावंत साहेब. धन्यवाद डॉक्टर मोरवडेकर साहेब. Nice to see you on the screen after recovering from COVID. आजचा तसा आनंदाचा दिवस आहे कारण आमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष 18 मे पासून घोषित झालं
पण त्यावेळेस आम्ही सर्व आमच्या सहकाऱ्यांना किंवा एकत्र करू शकलो नव्हतो. आज चांगला योग आहे की जिल्हा परिषद रत्नागिरी, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि विद्यापीठ हे तिघे एकत्र आलेले आहेत या सुवर्ण महोत्सवाच्या पिरियडमध्ये. त्यामुळे हा तसा चांगला योग आहे. आपल्या सुवर्ण महोत्सवाचं जे सेलिब्रेशन आहे ते खऱ्या अर्थानं सुरू झालं असं म्हणायला काही हरकत नाही. श्री विक्रांत जाधव अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी, तुमचं भाषण आता ऐकलं आम्ही. तुम्ही एक शेतकरी आहात आणि तुमचं रूट त्या शेतीमध्ये आहे आणि त्याच्यात तुम्हाला फार इंटरेस्ट आहे ऐकल्यानंतर फार बरं वाटलं. तुमचे जे विचार आहेत की भात शेतीवरतीच फक्त कोकणाला तुम्ही ओळखू नका असं जे म्हटलं ते माझ्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे. कारण आम्ही असं म्हणतो की मगाशी भावे सरांनी सांगितलं की जिथं भाताची खाचरं असतात आपल्याकडे त्या ठिकाणी दुसरं भाताशिवाय काही करता येत नाही, भातच लावायचा आहे. मग त्यांनी वेगवेगळे प्रकारचे भात कसे लावायचे त्या ठिकाणी काय याच्याबद्दलचे हिंट्स दिले काही. पण ही दुसऱ्या बाजूची पण गोष्ट खरी आहे की जोपर्यंत भात शेती होत नाही तोपर्यंत त्या जमिनीचा उपयोग दुसरं काही लावण्यासाठी होत नाही. जर भात खाचर भाताचं खाचर जर मोकळं पडलं तर तिथे बरेचसे वीड वगैरे वाढतात. आणखीन त्यानंतर त्या खाली पडलेल्या भाताच्या खाचरामध्ये काही होत नाही. तो जोपर्यंत भात आपण व्यवस्थित लावत नाही किंवा भाताच्या शेतीमध्ये इंटरेस्ट घेत नाही तोपर्यंत कोकणातली भाता व्यतिरिक्तची जी शेती चा मार्ग ओपन होत नाही असं आम्हाला वाटतं. म्हणून भात शेती इम्पॉर्टंट. म्हणून आम्ही बऱ्याच ठिकाणी आमच्या कुडावळे वगैरे या भागामध्ये जे उपक्रम सुरू केले त्याचं नावच दिलंय आम्ही 100% भात शेती. म्हणजे गावामध्ये असलेली जी भाताची खाचरं आहे ती संपूर्णपणे म्हणजे 100% एरिया भाताचा हा भाताने जर आम्ही कव्हर केला तर पुढच्या काही सीझनमध्ये रबी किंवा त्यानंतर समर क्रॉप मध्ये उन्हाळी याच्यामध्ये काहीतरी शेती करता येईल. इथे बाकीचे सर्व पण आहेत. रेश्मा झगडे मॅडम सभापती कृषी पशुसंवर्धन विभाग, मॅडम आमच्या सगळ्या प्रोग्रामला असतात. मी जितक्या प्रोग्रामला गेलो त्या ठिकाणी मॅडम नेहमी हजर होत्या. याही प्रोग्रामला त्या हजर आहेत त्याबद्दल त्यांचे एक धन्यवाद. आपल्या मी भाषण ऐकली श्री अजय शेंडे सांगत कृषी विकास अधिकारी. आणखीन त्यानंतर डॉक्टर जाखड मॅडम उपस्थित राहू शकले नाहीत. आमचे श्री उदय बने साहेब उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या ऐवजी एक ज्या मॅडम बोलल्या त्याने सुद्धा चांगलं सविस्तर माहिती दिली. जाधव साहेब तुम्ही सांगितलं की काही तुम्हाला उपक्रम हवेत, जॉईंट उपक्रम हवेत. आणखीन ते जर असे काही प्रोग्राम झाले तर आपण त्याच इम्प्लिमेंटेशन चांगलं करू शकू. यामध्ये आम्ही असं माझ्या दृष्टिकोनातून एक सजेस्ट करतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण जी शेती योग्य जमीन आहे त्याचं संपूर्णपणे जर चांगल्या रीतीने कमर्शियल ऍग्रिकल्चरला उपयोग करून घ्यायचा असेल तर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. आणि इथे बऱ्याचशा वेळेला अशी परिस्थिती आहे की पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं पण भरपूर पाणी असतं म्हणून आपण जास्त शेतीचे काही उपक्रम करत नाही भाताव्यतिरिक्त. आणि त्यानंतरचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये थोडा बहुत काही रेसिड्युअल मॉइश्चर वरती जेवढी शेती करता येतील तेवढी आपण काही पल्सेस वगैरे लावून त्याची शेती करतो भातानंतर. पण त्या ठिकाणी व्हेजिटेबल किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे काही कमर्शियल क्रॉप जर आपण लावले तर त्याला पाण्याची आवश्यकता असते.
समर मध्ये म्हणजे आपल्या मोस्ट ऑफ द प्लेसेस मध्ये साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी नंतर जेमतेम फक्त पिण्यापुरतं पाणी आपल्याकडे असत. इरिगेशन साठी पाणी उपलब्ध करणं समर क्रॉप मध्ये उन्हाळी क्रॉप मध्ये हे फार रेअर आपल्याकडे आहे. मग आपल्याकडे जर काही उपक्रम करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा पाण्याची व्यवस्था आपण करूया. आपण त्याला असं एक टायटल देऊ पाहिजे तर की उन्हाळी क्रॉप पर्यंत सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता करून देणारा उपक्रम. मग त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी युनिव्हर्सिटीने दिलेल्या आहेत. आम्ही माझ्या काही भाषणामध्ये रिसेंटली सांगितलं होतं ते जलकुंड असतं, काही बंधारेचे वेगवेगळे प्रकार आहेत, नंतर उंच माथ्यावरची जी जमीन असेल त्या जमिनीमध्ये मोठी तळी तयार करायची आणि त्याला अस्तरीकरण करून त्याच्यामध्ये पाणी पावसाचं पाणी साठवायचं आणि त्याचा उपयोग करायचा. मग तो मत्स्यपालनासाठी असो किंवा मत्स्यपालनानंतर समर मध्ये इरिगेशन साठी असो, हे जे उपक्रम आहेत आपल्याकडे आणि त्याच्या ज्या टेक्नॉलॉजीज विद्यापीठाने ज्या डॉक्युमेंट केलेल्या आहेत त्याचा जर आपण चांगला फायदा घेतला तर आपल्यामध्ये कमर्शियल ऍग्रिकल्चर लोकांच्या मध्ये इन्कल्केट होण्याची फार चांगली सुविधा निर्माण होईल. मग त्यासाठी आपण करूया की ज्या ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे असं सांगितलं जातं की कोकणामध्ये जी चढ उताराच्या जमिनी आहेत त्याच्या साधारणपणे 8 ते 10 किलोमीटर डिस्टन्स मध्ये एक तरी चांगली पाणथळाची जमीन जागा असते. मग त्या जागेमध्ये जर आपण केंद्रित केलं आणखीन त्या जवळपासच्या त्या भागाच्या जवळ पाणथळाच्या जमिनीच्या जवळपासच्या भागामध्ये इरिगेशन वॉटर कसं प्रिझर्व करायचं ठेवायचं आणखीन जास्तीत जास्त जमीन उन्हाळ्यामध्ये सिंचनामध्ये कशी आणायची आणि त्याच्यासाठी मग व्हेजिटेबल कल्टिवेशन किंवा आणखीन काही आपल्याला जे काय करता येईल अपार्ट फ्रॉम हॉर्टिकल्चर फ्रूट क्रॉप्स अँड अदर थिंग्स जर करता येईल त्या गोष्टीकडे आपण जर लक्ष केंद्रित केलं तर आपले ऍग्रिकल्चर डेफिनेटली पुढे जाईल आणखीन कमर्शियल स्टेटसमध्ये येईल. आणि आपण म्हणतो आपल्याकडे डेफिशियंट ऍग्रिकल्चर आहे इन टर्म्स ऑफ व्हेजिटेबल और मेनी अदर ऍग्रिकल्चर कमोडिटीज ज्या आपण आपल्याकडे नाही आहेत म्हणून बाहेरनं आणतो. बाहेरनं म्हणजे बाहेरच्या प्रदेशातून आणतो आपल्या जवळपासच्या डिस्ट्रिक्ट मधून. त्याच्याऐवजी त्याचं उत्पादन आपण स्वतः केलं तर आपल्याकडे सेल्फ सफिशियन्सी येण्याची पुरी तयारी होऊ शकते. छान, याच्याबद्दल आपण चर्चा करू. आय वुड बी व्हेरी हॅपी म्हणजे आपण कधी डिस्कस केला हा प्रोग्राम एकत्र बसून तर आणखीन जास्त चांगलं होऊ शकेल. भाताच्या बाबतीमध्ये आज डिटेल आमचे डॉक्टर प्रशांत बोडके साहेब सविस्तर सांगणार आहेत त्याबद्दल, म्हणून भाताबद्दल मी काय जास्त बोलत नाही. पण भात शेती आपल्याकडे जास्तीत जास्त झाली पाहिजे आणि ती कमर्शियल ऍटिट्यूडने झाली पाहिजे. म्हणजे काहीतरी आपल्याकडे हे असतं म्हणजे ऍग्रिकल्चरमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो बिया सीड्स. आणि आपण हे ऍग्रिकल्चर करत असताना मला असं जनरली दिसतं की शेतकरी आपल्याकडचा सीड बद्दलची चर्चा सगळ्यात शेवटी करतो. सगळं तयार झालं की अरे काय सीड अवेलेबल आहे, मग जवळपास कुठेतरी बाजारात जायचं, व्हॉट एव्हर अवेलेबल आहे ते घेऊन यायचं आणखीन त्याची शेती करायची, म्हणजे त्याचं सोईंग करायचं. त्याच्याऐवजी आपण ह्याच्यामध्ये मोठा अवेअरनेस आणला पाहिजे की बाबा आमचं विद्यापीठ सांगतं त्यांच्याकडे 64 व्हरायटीज रिलीज केलेल्या आहेत, काही 5 हायब्रिड्स केलेले आहेत. मग आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, काही अर्ली काही लेट काही मीड व्हरायटीज आहेत काही बोल्ड आहेत काही वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे त्याला भरपूर जो टाईप तुम्ही केलेला आहे त्याचा प्रत्येक टाईपचा भात हा अवेलेबल आहे. मग त्याचा अवेअरनेस पहिल्यांदा आपण शेतकऱ्यांच्याकडे करून दिला पाहिजे की शेतकऱ्याने अतिशय आवडी निवडीने स्वतःला कुठलं बीज हवंय ते पहिल्यांदा प्रोक्युअर त्याला करता आलं पाहिजे, त्याच्याकडे चॉईस असलं पाहिजे आणि ते मग बीज त्याने लावलं पाहिजे. म्हणजे
हे म्हणजे चॉईस ऑफ सीड हे युनिव्हर्सिटीने उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलं पाहिजे जेवढं चांगल्या रीतीने देता येईल आणि त्याच्याबद्दलचा अडवाईस युनिव्हर्सिटीने दिला पाहिजे. काही गोष्टी आम्ही सांगतो की काळा राईस काही किंवा मगाशी आमच्या भावे सरांनी सांगितलं लाल भात की तो पेजेसाठी लागतो सर्टन पर्सेंटेज तुम्ही लावा. काही ठिकाणी बरीचशी हाईप असल्यासारखं झालेलं आहे की काळा राईस, पण हे विद्यापीठाने लोकांना सांगितलं पाहिजे की काळा राईस जो आता उपलब्ध आहे किंवा जो नॉर्थ ईस्ट मधून आपल्याकडे आणून काही लोकांनी लावायचा प्रयत्न केलेला आहे तो जे प्रयत्न करतायत त्यांना करू दे, पण शेतकऱ्यांना नका सांगू की हा लावा. शेतकऱ्यांना नका सांगू की ते भात काळा भात लावल्यानंतर भरपूर पैसे मिळतात वगैरे अशा काही गोष्टी ह्या मला वाटतात अजून राईप नाहीये. काळा भात जो आहे हा आलेला आहे नॉर्थ ईस्ट मध्ये आणि तो टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे. आपल्या भागामध्ये तो लावल्यानंतर त्याच्यासाठी बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. एक तर ह्या आपल्या टेम्परेचरमध्ये त्याचं चांगलं सेटिंग होत नाही. नंतर हा भात जो आहे हा टॉल आहे म्हणजे उंच असल्यामुळे जर शेवटच्या काही दिवसामध्ये पाऊस बिऊस पडला तर तो लॉजिंग होऊन त्याचं नुकसान होत. सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी युनिव्हर्सिटीने या काळ्या भातावरती रिसर्च प्रोग्राम हाती घेतलेला आहे की हा टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी हाय टेम्परेचरमध्ये सेटिंग होण्यासाठी त्याला काहीतरी हायब्रिडायझेशन प्रोग्राम सुरू केलेला आहे. जो टॉल आहे तो ड्वार्फ करण्यासाठी हायब्रिडायझेशन किंवा इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम त्याच्यामध्ये सुरू केलेला आहे. या संपूर्ण रिसर्च मधून ज्यावेळेस काळ्या राईसची कोकणामध्ये लावण्याच्या लायकीची व्हरायटी ज्यावेळेस तयार होईल तेव्हा आमचे जे एक्सपर्ट्स आहेत ते त्याच्याबद्दल सर्वसामान्य शेतकऱ्याला डेफिनेटली अवेअर करतील. तोपर्यंत धीर धरा. उगीच काळ्या भात काळा भात असं काही बहुत अननेसेसरीली चर्चा करू नका. कारण सर्वसाधारण शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये जास्त फायदा नाहीये आणि म्हणून जी आपली जी रेग्युलर ज्या व्हरायटी आहे 64 व्हरायटी म्हणजे काय कमी चॉईस नाहीये आपल्याकडे. त्यातल्या जरी 50% जरी आपल्याकडे आज अवेलेबल असतील तर तुम्ही चांगल्या रीतीने भात शेती करू शकता. काही टेक्नॉलॉजीज आपल्या विद्यापीठाने प्रचार करायला सुरुवात केलेली आहे त्यामधली एक टेक्नॉलॉजी मला फार पोटेन्शियल वाटते या सिच्युएशनमध्ये. कारण आपले जे चाकरमणी आहेत ते बाहेरून येतात भात शेती करायला. तुम्ही पण जाधव साहेब सांगितलं की तुमच्या सगळ्या पॉलिटिकल प्रोग्राम मधून तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळतो तेव्हा तुम्ही शेती करायला येता. मग अशा शेतकऱ्यांसाठी ही उपयुक्त टेक्नॉलॉजी की आपण भात शेती म्हणजे काय की भात शेतीमध्ये पहिल्यांदा रोपं तयार करतो नंतर रोपं तयार झाली की चिखळणी करून मग भात शेतीचं ट्रान्सप्लांटिंग करतो. या सगळ्या गोष्टीला बराच वेळ लागतो किंवा पावसावरती अवलंबून असलेल्या या गोष्टी आहेत. याच्या ऐवजी डायरेक्ट सोईंग मेथड्स वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्या डायरेक्ट सोईंगच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड वापर केला तर तुम्हाला तुमच्या सोयीने भात शेतीकडे येऊन तुमचं भात शेतीचं काम करून तुम्हाला जाता येईल. त्यातली एक टेक्नॉलॉजी अशी आहे की प्लास्टिक आच्छादन करून केलेली टेक्नॉलॉजी. म्हणजे काय की सॉइल प्रिपरेशन करायचं त्याच्यामध्ये खत वगैरे जे आहे ते सुक्या जमिनीमध्येच ते मिसळून त्याच्याशी वेगवेगळ्या प्रकारचे बेड्स तयार करायचे. त्या प्रत्येक बेडवरती आच्छादन प्लास्टिकचं आच्छादन लावायचं आणि त्या आच्छादनामध्ये होल्स पाडून भाताचं सोईंग ऍक्च्युअली डिबलिंगने करायचं आणि ते तयार झालं की ज्यावेळेस पाऊस येणार त्या पावसाने ते सीड ऍटोमॅटिकली जर्मिनेट होऊन येतं आणखीन त्याची वाढ होते. चिखळणी का करावी लागते तर भाताचं रोप एस्टॅब्लिश होईपर्यंत किंवा मोठं होईपर्यंत त्याला वीड्सशी कॉम्पिटिशन जास्ती होऊ नये म्हणून चिखळणी करतो आपण ज्यादा तर. मग तुम्ही जर डायरेक्ट सोईंग करत असाल तर वीड्स येतात आणि हे वीड्स आहेत हे प्लास्टिकने सप्रेस केले जातात.
कुठं जिथं होल असतं त्या ठिकाणी एखाद दुसरं वीड कुठंतरी आलेलं असेल तर ते पहिल्या सुरुवातीलाच आपल्याला सप्रेस करून भाताला प्राधान्य दिलं जाता येतं. या सगळ्या गोष्टीमुळे इथे एकतर पाणी व्यवस्थित राहतं प्लास्टिकच्या खाली, तिथलं सॉइल टेम्परेचर अँड अदर का मायक्रो रूट कंडिशन्स मेंटेन होतात, त्याच्यामुळे लवकर जर्मिनेट झालेलं सीड सिडलिंग ट्रान्सप्लांट करताना जे रूटचा शॉक असतो ते ह्याच्यामध्ये नसतो. या सगळ्या गोष्टीमुळे हे त्यातलं जे तुमचं क्रॉप आहे ते क्रॉप चांगलं वाढतं. नंबर वन, जवळजवळ 15-20 दिवस आम त्या भाताच्या व्हरायटीची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्या 15-20 दिवस ते लवकर तयार होतं, त्याच्यामध्ये यील्ड पण चांगलं येतं. आणि ही टेक्नॉलॉजी फार उपयुक्त आहे असं मला वाटतं. ही फक्त भातासाठी नाही, पण ज्या दिवशी तुम्ही भाताची काढणी करणार त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही नेक्स्ट क्रॉप त्याच ठिकाणी सोईंग करून मोकळे होऊ शकता. आमच्या याच्यामध्ये काही पल्सेस किंवा स्वीट कॉर्न भातानंतर लगेच घ्यायची सिस्टम डेव्हलप केलेली आहे. 90 दिवसामध्ये हे तुमचं स्वीट कॉर्नचं क्रॉप तयार होतं. तुम्हाला स्वीट कॉर्न विकता येतात, त्याच्याबरोबर तुम्हाला अॅनिमलला फॉडर म्हणून त्याचा राहिलेला भाग मिळू शकतो त्या मेजचा. मग हे 90 दिवस म्हणजे साधारणपणे ऑक्टोबरच्या एंडला तुम्ही जर हे लावलेलं असेल स्वीट कॉर्न, तर जानेवारीमध्ये तुम्ही मोकळे होतात, तुम्हाला त्याच जमिनीमध्ये तिसरं क्रॉप घेताय. त्याच्यामध्ये मूग किंवा आणखीन काही आपले रेग्युलर पल्सेस आहेत ते तिथं, पण त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा इरिगेशनचा सोय करणं आवश्यक आहे. म्हणजे या एका प्लास्टिकच्या आच्छादनामध्ये तुम्ही तीन क्रॉप घेऊन साधारणपणे मे जूनच्या आसपास ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस लगेच पुन्हा पुढच्या वर्षीचं राईस त्याच ठिकाणी लावायला तुम्ही मोकळे होता. म्हणजे ही जी सायकल आहे ही सायकल तुमच्याकडे फार चांगल्या रीतीने करता येईल. म्हणजे आच्छादनाच्या सिच्युएशन मध्ये राईस कल्टिवेशन ची जी सायकल आहे ही सायकल करण्याचा हा ही जी टेक्नॉलॉजी आहे ही प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये किंवा आपापल्या शेतीमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात करून पहिल्यांदा पाहावी आणि त्याचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत ते अनुभवावे. त्याने तुमचा डेफिनेटली फायदा होईल. एक दुसरा टेक्नॉलॉजी जी युनिव्हर्सिटीकडे आहे जी म्हणजे ब्रिकेट्स, आणि ते ब्रिकेट्स आम्ही तयार करून मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देतो आहोत शेतकऱ्यांना. स्लो रिलीज ऑफ फर्टिलायझर हा त्यातला मेन कन्सेप्ट आहे. आणखीन पावसाच्या दिवसामध्ये फर्टिलायझर पाण्याने वाहून जाऊ शकतं, ते वाहून ह्याच्यामध्ये जात नाही. म्हणजे बेटर इट इज रिलेटेड टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामुळे फर्टिलायझर यूज इफिशियन्सी वाढते, क्षमता त्या याची फर्टिलायझरची वाढते आणि तुम्हाला न्यूट्रियंट जे वापरलेले असतात त्याने चांगला उपयोग त्याचा तुमच्या शेतीसाठी होऊ शकतो. मग ह्या काही अशा ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत विद्यापीठाने. चांदा टू बांदा या ठिकाणी गादी वाफा आणि ट्रान्सप्लांटिंग करायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचं यांत्रिकीकरण भात शेतीमध्ये कसं करता येईल हा पण प्रोग्राम मोठ्या प्रमाणामध्ये चांदा बांदा या उपक्रमाखाली मागच्या वर्षी केला होता. सिमिलर प्रोग्राम आता आम्ही रत्नागिरी डिस्ट्रिक्टसाठी सुद्धा प्रपोज केलेला आहे, तो जर अप्रूव्ह झाला तर रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा हा प्रोग्राम मोठ्या प्रमाणात आपल्याला घेता येईल. भात शेतीसाठी त्याचा आपल्याला फायदा होऊ शकेल. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, या बऱ्याचशा गोष्टींची मुद्दामून इथे मेन्शन मी केलेलं आहे. त्याचा शेतकऱ्यांनी जितका फायदा घेता येईल तेवढा आमच्या विद्यापीठाच्या किंवा डिपार्टमेंट जे कृषी डिपार्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून फायदा जास्तीत जास्त घेतला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. मला इथे बोलून तुम्ही एक 5-10 मिनिटं माझं बोलायला संधी दिली आणि तुम्ही चांगल्या रीतीने ते ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. हा वेबिनार पुढे चांगल्या रीतीने चालू द्या आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अशा अपेक्षा करतो आणि धन्यवाद.
धन्यवाद सर. आपण महत्वपूर्ण असा विषय शेतीमध्ये पाणी, त्याच्या पाठोपाठ बियाणं आणि मग त्याच्या वेगवेगळ्या भात पीक लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती यावर आपण भर दिलात आणि त्याचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत कसं उपलब्ध होईल ते विद्यापीठ आणि इतर लाईन डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून कसं उपलब्ध होईल याचं तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आपण या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आम्हाला लाभलात आणि आपला बहुमूल्य वेळ उपलब्ध करून दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय विक्रांतजी जाधव साहेब सर, आपण मगाशी म्हणालात आता सुद्धा 72 पार्टिसिपंट्स या उद्घाटन कार्यक्रमासाठी आहेत. हा जसा ऑनलाईन कार्यक्रम होतोय त्या पद्धतीने हा फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह वर सुद्धा आपला कार्यक्रम आहे साईड बाय साईड, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहात. आपण मगाशी उल्लेख केला की आपला डायरेक्ट मातीशी संबंध आहे हे आम्ही नेहमी बघतोच आहोत आणि आपली जी कार्यतत्परता आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आपण म्हणजे अगदी शॉर्ट नोटीसवर आपल्याला माहिती मिळाली तरी सुद्धा आपण उपस्थित राहिलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापूर्वक आभार. धन्यवाद सर. त्याचबरोबर उदयजी बने साहेब या कार्यक्रमाला प्रत्यक्षात उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन त्यांनी पाठवलेला आहे संदेश, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मला वाटतं आपण बने साहेब आता जॉईन होत आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करतो. बने साहेब बोला बोला. नमस्कार सर. नमस्ते बोला. आपल्या या वेबिनार सिरीज मध्ये सर आपलं स्वागत करतो. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आपण हा जो कार्यक्रम आणि पहिल्या वेबिनारचं आयोजन केलं होतं त्यामध्ये आपल्या सकाळीच्या सत्रामध्ये आपलं उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आपलं सुद्धा मनोगत व्यक्त व्हावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती. आपण थोडं उशिरा जॉईन झालं त्याच्यामुळे आता मी आपल्याला विनंती करतो की आपलं मार्गदर्शन आम्हाला निश्चित दिशादर्शक ठरेल. माझी एक सूचना आपल्याला आहे. हा सर बोला. हे शासकीय कार्यक्रम जे आहेत ना. हा सर. हे 11 कसं काय आम्हाला सांगितलं जात असं काय म्हणजे एक हा अचानक ठरला का? आम्हाला काल रात्री मेसेज मिळाला तसं म्हटलं तर मला जर काळ कळलं असं मी मुंबईला मंत्रालयामध्ये होतो. हा सर. आता विद्यापीठामध्ये तुमचे आलो असतो ना डायरेक्ट येताना मी रात्री जो इथे आलो त्याच्याऐवजी मी तिथे मला आनंद झाला असते यायला. ठीक. म्हणजे असं नाही 11 का सांगते मला कळत नाही. उलट आम्हाला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे या विषयामध्ये. आपल्याला माहिती आहे कल्पना आहे. हो बरोबर आहे. म्हणजे असं आयत्या वेळी याचे कार्यक्रम कसे करतात मला काही कळत नाही. या पुढील सर कार्यक्रम आपण दक्षता घेऊ की निश्चितपणाने ऍडव्हान्स मध्ये आपण ते ठरवू. असं होतं त्याचं कारण असं आहे की आता बघा ना आता मी माझा तोपर्यंत मी दुसरा कार्यक्रम घेतला होता ना. बरोबर आहे. बरोबर. मनात असून सुद्धा तरी सुद्धा मी धावपळ करून इथे आलोय. फक्त त्याला एक आता किती लोक आहेत आपल्या या विषयावरती संपर्कामध्ये? आता 73 लोक आहेत आणि युट्यूब आणि फेसबुक लाईव्ह वर आहे कार्यक्रम आपला. फक्त जरा एक 2 मिनिटं आपण जरा याचं निवेदन करा आपण नेमकं काय दिशा आहे याची. माझ्याकडे कुठलाच कार्यक्रम आता नाही. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं 1972 ते 2022 हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत. त्याचबरोबर जिल्हा परिषद कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा त्रिवेणी संगम म्हणायला हरकत नाही आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आपल्याला 21 जून ते 1 जुलै हा कालावधीत कृषी संजीवनी मोहीम राबवण्यासंदर्भात निर्देश आलेले आहे तर हा एक त्याचाच भाग म्हणून आपण हे केली. वस्तुत 21 म्हणजे मी खर तर कोविड पॉझिटिव्ह होतो आणि त्यामुळे 21 तारखेला हजर झालो. त्याच्यामुळे मी 21 आल्यानंतर मग 2 दिवसात ते आम्हाला कार्यक्रम प्लॅन करायला लागले आणि मग प्लॅन केल्यानंतर मग आपल्या सगळ्या यंत्रणेला आम्ही सांगितलं त्याच्यामुळे खरं तर हा उशीर झाला त्याच्याबद्दल क्षमस्व. आणि अशा पद्धतीने आपण ही वेबिनार सिरीज पुढे म्हणजे भात लागवडीच्या कालावधीत असू दे
किंवा आंबा काजू लागवड आणि त्याचं इतर नियोजनाच्या संदर्भात असं ते त्याची काळजी कशी घ्यावी याच्या संदर्भात असते. हे वेबिनार सातत्याने आपण ह्या वर्षभर आयोजित करणार आहोत. हे वर्षभर हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे म्हणून किंबहुना आपलं विद्यापीठ सुदैवाने रत्नागिरी जिल्ह्यात असल्यामुळे आपण हे विद्यापीठ आणि जिल्हा परिषद रत्नागिरी हे सातत्याने अशा भविष्य काळामध्ये सुद्धा आपण सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करू. मग ते आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करून करू म्हणजे सगळ्यांना ती कल्पना येईल. आता कोविडच्या पार्श्वभूमीवर हे ऑनलाईन करावे लागतात. आदरणीय उपाध्यक्ष महोदयांना आपण सांगा की हा प्रोग्राम संयुक्तपणे जिल्हा परिषद कृषी समितीच्या एग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसरनेही आपल्याला प्रपोज केलेला होता. संयुक्त विद्यमाने आपण केलेला होता आणि त्याचप्रमाणे एग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसरने ह्या सगळ्यांची म्हणजे जिल्हा परिषदेच्या लोकांना लवकर म्हणजे पदाधिकाऱ्यांना लवकरात लवकर सांगणं अपेक्षित होतं आणि आपण बाकीच्यांना सांगतो त्याच्यामुळे थोडासा विलंब झाला. यापुढे तसा होणार नाही. नाही साहेब, आम्ही एडीओना सुद्धा हा प्रश्न विचारला. कसं होतं आता कसं आहे आपला व्याप एवढा वाढलेला आहे. मी आता जिल्हा परिषद पंचायत सदस्य असोसिएशन जे महाराष्ट्राचं आहे मी महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे. त्याच्यामुळे दर मंगळवार बुधवारी मी मंत्रालयामध्ये असतो लक्षात. मी त्यांना तोच प्रश्न विचारला की इतका सुंदर कार्यक्रम बाळासाहेब सावंत माझ्या रत्नागिरीचे म्हणजे आदरणीय नेते होते ते त्यामुळं आणि माझा हा आवडीचा विषय आहे. मी त्यांना मगाशी आल्याला तेच विचारलं कारण मला जर आधी कळलं असतं असं काय एडिओत पाहिजे असं कोणी तुमच्या त्रिसूत्री मधला कोणी जरी आला असता ना साहेब आपल्याला मी माहिती करता सांगतो. आता आपला ह्या लावणीचा हंगाम चालू आहे बरोबर साहेब ऐकायला येते ना. साहेब लावणीचा हंगाम चालू आहे. माझ्याकडची लावणी 8 दिवसापूर्वीच उरकलेली आहे. मी थोडक्यात ऍडव्हान्स शेतकरी आहे आपल्या बऱ्याचशा यंत्रणेला माहिती असेल. 8 दिवसापूर्वी मला माहिती नाही आपण मला ओळखतो की नाही पण मी आपल्याला चांगलं ओळखतो. होय होय. तर साहेब कसं झालंय 8 दिवसापूर्वी माझी लावणी हा कार्यक्रम उरकलेला आहे. आता दुसरी जी नंतरची लावणीच्या नंतरची उशिराने घ्यायची जी पिकं असतात ती आता पिकं माझी सुरू होतील. साहेब मी या वर्षी लागवड केली ती आपल्या कृषी विद्यापीठानं शिफारसी रत्नागिरी 6 रत्नागिरी 7 ते जे बियाणं आहे लालबाग हा त्याची लागवड मी केलेली आहे. म्हणून फक्त मला एक सुचवायचं आहे की या निमित्तानं विद्यापीठाने अतिशय मेहनत करून संशोधन करून बऱ्याच प्रकारची अशी बियाणं अवेलेबल केलेली आहेत ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त त्याचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे ही नंबर एक. दुसरी गोष्ट साहेब एक आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे की पूर्वीच्या बघा आता हरीक बरीक वगैरे सगळ्या ज्या काही जाती होत्या तेव्हा आता त्या संपुष्टात आलेल्या. मध्यंतरी 5 वर्षापूर्वी मला असं कळलं होतं की शासन आता त्या स्तरावरती जुन्या सगळ्या जाती पुन्हा शोधून काढण्याच्या तयारीमध्ये आहे. आता त्याची डेव्हलपमेंट कुठपर्यंत आले मला माहिती नाही पण काही जाती मी शोधून काढलेल्या आहेत. हरिक यंदा मी हरिक सुद्धा पेरणार आहे. तो हरिक शोधून काढलाय मी आणि तो मी अवेलेबल करून घेतलेला आहे आणि तो सगळं ह्या समूळ उच्चाटन होत चाललंय ह्या विषयांचं. ठीक आहे, एक तर परवडत नसेल किंवा त्या आता नवीन नवीन जाती निघाल्यामुळे आता जास्तीच्या उत्पन्नाकडे लोकांचा आता कल आलेला आहे. परंतु जुनं ते सोनं जर आपण म्हणू तर त्या सगळ्या जाती साहेब परत एकदा जर आणल्या आताच्या पिढीला दाखवल्या तर ते पण फार बरं होईल. किंवा त्यावेळेस मुणगा वगैरे अशा जाती लाल भाताच्या जाती जशा आता आपण एक डेव्हलप केले वर्तणारी 6 ना 7 हा आपण लावली आहे ती आता. हा आता आपण लावलेली आहे ती. तर साहेब अशा ज्या जाती आहेत ना की ह्या निघत आहेत पण त्याच्याबरोबर पूर्वजांनी ज्या जपल्या जाती होत्या त्या सुद्धा आता नष्ट होता कामा नयेत त्याच्याकरता आपले प्रयत्न झाले पाहिजेत. आम्ही एकदम छोटे छोटे होतो त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब सावंत हे त्यावेळेस देवरुखला हेलिकॉप्टरने त्या काळात त्या मोठा मेळावा होता पशुसंवर्धनचा मेळावा होता कृषी आणि पशुसंवर्धनचा. तर आम्ही मजा म्हणून बघायला होतो हेलिकॉप्टर कसं येतं कसं उतरतं आणि त्या ठिकाणी साहेब त्या काळात ना आता माझी 60 माझं रनिंग आहे पण त्या काळामध्ये आम्ही त्यांचे कार्यक्रम पाहिलेले आहेत. आम्ही इथे हचेरी पण पाहिलेले आहे आमच्याकडे आता जी जिल्हा परिषदकडे वर्ग झाले कळंबस त्याची वगैरे फार साहेब ध्येयवेडा माणूस होते ते. म्हणजेमुळं त्यांची जी कोकणासाठी किंवा महाराष्ट्राची जी झडपड होती ती साहेब बघून खरंच आश्चर्य वाटतं त्या काळातली हा. आणि म्हणून साहेब मला असं म्हणायचं आहे की आता वेगवेगळ्या जाती आपण डेव्हलप करत असताना जुन्या जातीचं सुद्धा संवर्धन केलं पाहिजे त्या पण जपल्या पाहिजेत हे प्रामुख्यानं मी आपल्याला या ठिकाणी सुचवू इच्छितो. दुसरी गोष्ट साहेब आज कोरोनाच्या ह्या काळामध्ये बराचसा मुंबईचा तरुण वर्ग
आपल्या कोकणामध्ये खाली आलेला आहे. खास करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात, साधारण एक नाही म्हटलं ते 1.5 लाखाच्या वरती आज मुंबईचा आमचा तरुण इकडे परत वळलेला आहे गावाकडे. कारण ते गावागावामध्ये आपल्याला ते बघायला मिळतं. आणि त्याच्यामुळे शेतीचं क्षेत्र यावेळेस थोडस वाढलेलं आहे, कारण रोजगार नसल्यामुळं या ठिकाणी शेतीचं क्षेत्र सुद्धा आता वाढतंय. पण त्याचबरोबर साहेब कसं होत आहे, हे शेतीचं क्षेत्र वाढत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या जाती ह्याच्यात पिकांच्या खाली जर आपण आणल्या, उदाहरणार्थ मी एक सांगेन, आपण ह्याच्यामध्ये असं म्हटलंय भात लागवडी बरोबर काजू आंबा वगैरे ही जी पिकं म्हणतोय, एक आमच्याकडे एका डॉक्टरनी एक प्रयोग केलाय ड्रॅगन फ्रूटचा. कारण आता आंबा पीक सुद्धा लहरी झालेलं आहे साहेब, माझ्या सुद्धा स्वतःच्या आंब्याच्या बागा आहेत आणि ते सुद्धा आता लहरी पीक झालेलं आहे वेगवेगळ्या वातावरणाच्या फरकामुळं. यावर्षी सुद्धा आमचा खूप लॉस झाला, कारण 14 मेलाच पाऊस आला. त्याच्यामध्ये काय आणखीन पिकं घेता येतील का म्हणून तो प्रयोग आमच्या इथे एका डॉक्टरनी 2 एकर वरती ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. तिसऱ्या वर्षी साहेब 3 टन पीक त्यांनी काढलं, 3 टन. आणि ड्रॅगन फ्रूट म्हणजे एक निवडुंगा येतो आणि त्या निवडुंगाला छानपैकी फळं धरतात आणि तो कातळामध्ये होतो, शिवाय ऑफ सीझनला होतो, म्हणजे मे एंड पासून जो सुरुवात होते त्याची ती ऑक्टोबर पर्यंत होतो साहेब. त्याची जमता आपल्या ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमचा एक पट्टा जो आहे संपूर्ण कातळ पट्टा आहे. एक पट्टा आहे काळा दगडाचा सह्याद्रीचा पट्टा आणि तिसरा पट्टा आहे तो आपला साहेब खाडी पट्टा आहे, संपूर्ण खारलँड आपली आहे. मधल्या ज्या कातळ पट्ट्याला जर त्याची मोठ्या प्रमाणात जर लागवड झाली तर असा सुद्धा साहेब प्रयोग एखादा करायला हरकत नाही. कारण आताच्या पिढीला हे खर्च पण साहेब कमी आहे, एकदाच खर्च करायचा आहे नंतर पीक घ्यायचं आहे, हे आम्ही त्याच्यात पाहिलं, मी स्वतः बघून आलो. आणि यंदा मी देखील तो डेमो म्हणून माझ्याकडं साधारण 200 ड्रॅगन फ्रूटची लागवड मी यावर्षी केलेली आहे. तर असे काही आता बेरोजगारावर मात करण्याकरता कृषी विभागाकडून जर आपल्याला रोजगार मिळवून देण्याचा जर प्रयत्न झाला तर साहेब तो फार बरं होईल. मला खरंच एक आनंद वाटतो, आमचे डॉक्टर रानडे म्हणून आहेत, अतिशय उत्कृष्ट शेतकरी आहेत, त्यांचा मुलगा साहेब मेकॅनिकल इंजिनियर झाला, मेकॅनिकल बी. साहेब त्याने नोकरीकडे कल न दाखवता आपल्या वडिलांचा जो आंबा धंदा आहे त्याच्यामध्ये मेकॅनिझम कसं चांगलं करता येईल, माझ्या ह्या बुद्धीचा वापर त्या विषयात कसा करता येईल, आणि त्याने तिकडे आपला कल घेतला आणि अतिशय चांगले त्याचे रिझल्ट मिळाले. त्या टीन पॅक वगैरे संपूर्ण करण्याची जी प्रोसिजर आहे सगळी त्याने स्वतः करून दाखवली, वडिलांनी त्याला संपूर्ण सपोर्ट केला. साहेब असं काही आताच्या पिढीला जर करता आलं तर तेही साहेब बघितलं पाहिजे. कारण मध्यंतरी मी वाचनात माझे असं आलं की भात लागवड नुसती न करता 3 पिकं किमान जिथं शक्य तिथं 3 पिकं घेतली पाहिजेत. म्हणजे त्याचा मजुरीचा जो खर्च आहे तो एका पिकातून 100% निघतो आणि मग 3 पिकं जेव्हा घेऊ तेव्हा 2 पिकांमधलं आपल्याला उत्पन्न मिळेल आणि एका पिकावरती आपली मजुरीचे पैसे किंवा इतर खर्च आयात असतो तो त्या ठिकाणी निघून जाईल. साहेब त्या दृष्टिकोनातून तिथे प्रयत्न केले पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये साहेब इथे मी 2009 उपाध्यक्ष जेव्हा होतो कृषी सभापती त्यावेळेस आपण हायड्रॅम पंप आणला होता बघा, हायड्रॅम म्हणजे ज्याला कुठलीही ऊर्जा लागत नाही, कुठलीच नाही. तो माझ्याकडे प्रयोग केला, आदरणीय गीते साहेब जे आहेत ऊर्जा मंत्री होते त्यावेळेस माझ्या इथे उद्घाटन त्यांनी केलं. ऍक्च्युली मातृमंत्री संस्थेने तो हायड्रॅम पंप विकसित केलेला आहे. त्यावेळेचे आदरणीय नारकर साहेब माझ्याकडे आले म्हणाले गव्हर्नमेंटच्या गळी उतरवा. तर त्यावेळी खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये आपण आदरणीय अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्यासह प्रेझेंटेशन केलं आणि आज त्याला शासकीय मान्यता साहेब मिळाली. आपल्या ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी किमान 8 महिने वाहतं पाणी असतं, शेवटचे 4 महिन्यात कमी होतं पण 8 महिने तरी किमान वाहतं पाणी बऱ्यापैकी असतं. अशा ठिकाणी जर ह्याच्याबद्दलच जर जनजागृती झाली तर मोफत पाणी, कुठली मॅनपॉवर नाही, कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स नाही, कुठल्याही प्रकारची वीज वगैरे काही काहीच त्याला लागत नाही साहेब. एक फक्त बंधारा लागतो, जोपर्यंत बंधारात पाणी आहे तोपर्यंत त्या शेतात फुकट पाणी जाणार आहे. माझ्याकडे 2 मीटरचा वॉटरफॉल केलाय, 120 फुटावर साहेब त्याचं पाणी जातं फुकट. जोपर्यंत बंधारात पाणी आहे तोपर्यंत त्या शेताला पाणी मिळणार आहे. हा सुद्धा प्रयोग जर आपण केला आणि DPC मध्ये आम्ही त्याची तरतूद केली होती, शासनानं त्याला अधिकृत मान्यता देखील दिलेली आहे आणि असे प्रयोग आपण केलेले आहेत. ते सुद्धा आता नवीन पिढीच्या समोर आणले पाहिजेत, म्हणजे विजेचा पैसा वगैरे आपल्याला वाचू शकतो किंवा अन्य जे काय आहे ते वाचू शकतं. असे साहेब अनेक विषय आहेत. पण आपल्या विद्यापीठाच्या साहेब जेव्हा खरीप हंगामामध्ये जेव्हा कदाचित गेल्या वर्षी बघा किंवा त्याच्या आदल्या वर्षी सलग 5 महिने पाऊस पडला होता आणि त्यावेळेस सुद्धा भात पिकांचं बऱ्यापैकी नुकसान झालं होतं. मग जेव्हा रब्बी पिकं जेव्हा घ्यायची वेळ येते
साहेब मी माझा अनुभव सांगतो की ह्या विद्यापीठाकडून विकसित झालेल्या ज्या जाती आहेत अतिशय सुंदर आहेत, कारण मी बारमाही पीक घेणारा एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्या ती आमच्या जिल्ह्यासाठी जर उपलब्ध करून दिलीत म्हणजे कोकण भूषण तो घेवडा वगैरे असे अनेक जाती आहेत की ज्याचे रिझल्ट साहेब अतिशय सुंदर आहेत, त्याच्यामुळं मी आदरणीय आमच्या कृषी अधीक्षकांना सांगेन किंवा आमच्या एडीओना सांगेन की आमच्या जिल्ह्यामध्ये विद्यापीठ आहे आणि ह्या जिल्ह्याच्या विद्यापीठामध्ये ज्या ज्या जाती विकसित झालेल्या आहेत वेगवेगळ्या फळझाड असतील किंवा वेगळी पिकं असतील तर ते आमच्या जिल्ह्यामध्ये त्याचा प्रसार आणि प्रचार कसा होईल आणि आता नोकरीकडे जो कल आहे तो आमच्या कृषी क्षेत्राकडे कसा वळवता येईल साहेब ह्याच्यावरती आपण जास्त लक्ष सगळ्यांनी मिळून देऊया. मला सांगा आमच्यावर काही जबाबदारी टाकली आम्ही 100% ती जबाबदारी पार पाडण्याकरता मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. पण साहेब आपल्याकडे दुसरं म्हणजे कधीतरी माझ्याकडे आलात ना तुम्हाला कळेल की बायोडायव्हर्सिटी जैव विविधता आपण जी जपतो आहोत आपल्या इकडे बऱ्याच प्रमाणात आहे साहेब, त्याच्याकडे सुद्धा आपलं जरा थोडस लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामधून सुद्धा उत्पन्नाच्या अनेक संधी आहेत. आता बघा ना आता पाऊस सुरू झाला, इतका रानटी भाज्या आपल्याकडे आहेत ज्या खाण्यायोग्य आहेत की बऱ्याचशा आपल्या लोकांना अजून माहितीच नाही आहे की फोडशीची भाजी काय. अनेक साहेब आपल्या निसर्गाने देणगी दिलेली अशा प्रकारची आज वनस्पती आहेत आणि ती खाद्यासाठी जी निर्माण केलेली आहेत परमेश्वरानं त्याच्याकडे सुद्धा आपला साहेब जरा थोडासा कल जर गेला तर ते बरं होईल. आपण त्याच्यासाठीचा प्रयत्न करूया. आज आंब्यामध्ये आंबा लागवडीसाठी देखील आपण प्रयत्न करतोय, काजू लागवडीसाठी प्रयत्न करतोय. हे करत असताना साहेब त्याच्यामधले जे ड्रॉबॅक आहेत ते पण थोडेसे आपल्याला शोधायला पाहिजेत. मार्केटच्या संदर्भात सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतील. अतिशय चांगल्या प्रकारचा आपल्याला हा कार्यक्रम दिलेला आहे, सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आदरणीय बाळासाहेब सावंतांच्या स्मृतीस मी वंदन करतो. अतिशय फार मोठं योगदान त्यांचं ह्या महाराष्ट्रासाठी आहे, ह्या जिल्ह्यासाठी आहे आणि त्यांच्या नावाने हा कार्यक्रम आपण सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करतो आहोत. मी आपल्या सगळ्या पुढच्या जे वर्षभर चालणाऱ्या या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि साहेब तुम्ही कुठेही सांगा त्या ठिकाणी तुमच्या सोबत हातात हात घालून काम करायला मी तयार आहे एवढंच सांगतो. मला बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद मानतो. एकच मिनिट फक्त बोलतो साहेब, आपण जे जे सजेशन्स दिलेलं आहेत म्हणजे प्रिझर्वेशन हे आपले जे हरीक बरीक वगैरे सारखं आपल्याला ठेवायचं आपण चाललंय, जुन्या व्हरायटी आपल्या ज्या आहेत त्याही प्रिझर्व्ह करणं चाललेलं आहे, त्याप्रमाणे यांत्रिकीकरणासाठी आपण काम हाती घेतलेलं म्हणजे हे सगळं आपण आमच्या लेवलला करतोय. फक्त आता कसं बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या आमचं बियाणं आहे आपण म्हणतो ते अगदी आम्हाला पटतं की आमचं रत्नागिरी सेंटर आहे, रत्नागिरीचं बियाणं रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा जास्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जातं अगदी, पण आपल्याकडे मागणी आल्यानंतर आम्ही नक्की थांबवणार आहे. रायगडमध्ये आता खूप मागणी आहे, रायगडमध्ये आपलं आधी पोचतंय. पालघरमध्ये आता रिसेंटली तितले आमदार साहेब पाटील साहेब राजेश पाटील साहेब येऊन गेले, त्यांनी मागितले तिथे दिलेलं आहे, आपल्याकडे मागितल्यानंतर नक्की ठेवू. आता माझी सुवर्ण महोत्सवी वर्षात एक रेश्मा झगडे मॅडम आहात, आपण आहात, जाधव सर आहेत, त्या सगळ्यांसमोर मला एकच आहे की आम्ही यावर्षी स्वस्तात डायरी आणलेली ती पण आमची लोकांपर्यंत पोहोचत नाहीये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. म्हणजे जी डायरी आम्हाला प्रिंटिंग चार्जेस ज्या डायरीचे 70 रुपये आहेत तीच डायरी आम्ही 30 रुपयाला शेतकऱ्यांना विकतोय. पण शेतकरी मला कळत नाही की आपल्या मार्फत ते जायला पाहिजे ते अजून जात नाहीये. म्हणजे 1,000-1,500 तरी आपण जिल्ह्यामध्ये गेली असती तर काय फार मोठा खर्च नाही, 30,000 रुपये फक्त खर्च आहे. पण मी आमच्या आदरणीय अध्यक्ष महोदयांशी मी चर्चा करतो, ते सुद्धा ह्याच्यामध्ये अग्रेसिव्ह आहेत आणि त्यांचा सुद्धा कळ बऱ्यापैकी आहे. मी त्यांच्याशी चर्चा करतो, आमच्याकडून जिल्हा परिषद मार्फत ह्या जर डायरी पोहोचवण्यासाठी काय अर्थसहाय्य आमच्या आम्हाला करता आलं त्या कृषी खात्याकडून आपण त्या समितीकडून जर करता आलं तर बघू. आता तरी तुर्तास तो हेड नाही आहे परंतु बघू काहीतरी मार्ग काढू, शेवटी मार्ग काढणारे आपणच आहोत. पण बायोडायव्हर्सिटीचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि त्या प्रिझर्वेशनचं आपण करतोय. आता फक्त मला आपल्याला प्रश्न विचारायचा, माझ्याकडे आपण एकदा व्हिजिट दिलेली होती औषधी वनस्पती गार्डनला, त्यावेळेला औषधी वनस्पतीच्या बाबतीत तुमच्याकडे जेव्हा व्हिजिट दिली होती त्याच्यानंतर लक्षात आलं की माझं सोडून मी दुसरीकडे का शोधायला जातोय. त्याच्यामुळे काय झालंय साहेब पूर्ण आजही मी कुणाला हातही लावायला दिले नाही, दोन्ही डोंगर माझ्याकडे अशा प्रकारचे मॅक्सिमम मेडिसिन प्लांट त्याच्यामध्ये साहेब आहेत. आणि दुःख काय होतं साहेब, भाऱ्याच्या भाऱ्या आमचे जे गुराकडचे चांगले असतात
भाऱ्याच्या भाऱ्या बांधून ते लोक आणतात, तुम्हाला माहिती आहे ना ते काय त्याला म्हणतो आपण, बावडुंग वगैरे, बावडुंग वगैरे, अक्षरशः साहेब म्हणजे इतकं वाईट वाटतं की आता त्याचं समूळ उच्चाटन होत आलंय आणि त्याला एवढी मार्केटमध्ये किंमत आहे, परंतु ते भैया लोक वगैरे 10 आणि 20 रुपये किलोने गावातून नेतात आणि त्याची बाहेर मार्केटला किती 300-400 रुपयाला जाते ते. साहेब त्याचं माझं असं म्हणणं आहे की ते समूळ उच्चाटन होता कामाने, त्याचे म्हणजे त्याचं संवर्धन पहिलं झालं. आज नरक्या वगैरे अशी वनस्पती आहे, या सगळ्याकडे आपल्याकडे अव्हेलेबल आहे सर, परंतु त्याच्यावरती त्याला थोडस काम होणं गरजेचं आहे. विद्यापीठामार्फत सर चांगलं काम होत आहे, ते डायरी जर बरोबर आहे तर प्रगत शेतकऱ्यांपर्यंत किंवा सामान्य माणसांपर्यंत जर पोहोचली, किमान ग्रामपंचायत पर्यंत जरी पोहोचल्या तर त्या ठिकाणी त्याचा फार मोठा लाभ शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांसाठी गीता आहे ती खरं. हो बरोबर आहे, बरोबर आहे, ठीक आहे सर, ठीक आहे, ओके, धन्यवाद. आणि आता ना सर म्हणजे बरोडेकर साहेब बोडकेंच्या आधी एक 5 मिनिटं जरा एके शिंदे साहेब आहेत माजी भात विशेषज्ञ, त्यांनाही जरा एक 5 मिनिटं बोलू द्या सर प्रोग्राम संपल्यानंतर बोडके सरांच्या आधी. भावेसाहेब मी उदय बनेंजींच भाषण ऐकलं आणि आय वॉज रिअली सरप्राईज की आपल्याकडे पॉलिटिकल करिअर मध्ये चांगले शेतकरी आहेत. आणखीन त्यांनी ज्या गोष्टी इथे एक्सप्रेस केल्या त्या अतिशय चांगल्या होत्या. आपल्या या तुम्ही येण्यापूर्वी माझं भाषण झालं होतं आणि त्या भाषणामध्ये मी तुमचे बरेचसे पॉइंट ऑलरेडी, साहेब कुलगुरू महोदय बोलतायत, तुमच्या भाषणाआधी मी ऑलरेडी बरेचसे पॉइंट तुमचे कव्हर केले होते. फक्त आता या क्षणी एवढं सांगतो की ऍज अ व्हाईस चान्सलर आय इन्व्हाइट यू अँड युअर तुमचे जे साथीदार असतील त्यांना मी इन्व्हाइट करतो विद्यापीठामध्ये. आमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष चालू आहे, या पिरियडमध्ये तुमचे काही विचार आहेत त्याच्या आधाराने आपण काही नवीन प्रोग्राम आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये सुरू करायच्या शक्यता असेल तर आपण त्याचा डेफिनेट कन्सिडर करून त्याचं विद्यापीठाची साथ त्याला देऊ. तो डेफिनेटली या, आम्ही तुम्हाला आजच्या या प्रोग्रामसाठी फार उशिरा सांगितलं त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. नाही साहेब उशिरा उशिरा असा विषय नाही, मला त्याच्यामध्ये खूप आवड आहे आणि असे कार्यक्रम सहसा मी सोडत नाही. मला ते समजलं तुमच्या भाषेत. महाराष्ट्रातले जिथे जिथे कृषी प्रदर्शन आणि जिथे जिथे कृषी मेळावे असतील ते मी सहसा सोडत नाही, अगदी मोशीपासून कुठपासून जातो मी. सांगायचा उद्देश अतिशय चांगला विषय आहे, कधीतरी मी देखील आपल्याला इन्व्हाइट करेन की नुसतं मी शेती करत नाही तर माझ्याकडे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देखील आहे. मी स्वतः त्या ठिकाणी माझे अनुभव, केळीचा घड साहेब, केळीचा कोका बाहेर आल्यानंतर त्याला घड केवढा लांबीचा लागणार आहे मी ऍडव्हान्स सांगू शकतो, अशा प्रकारचा साहेब मी अभ्यास केलेला आहे. सांगायचं तात्पर्य की आता हे ज्ञान माझ्यापर्यंत न राहता ते पब्लिक मध्ये गेलं पाहिजे, त्यासाठी जसा आमचा माझा जसा खटाटोप असतो तसं माझं म्हणणं आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठाची खाण आहे, कृषीची खाण आहे आणि मग त्याचा संपूर्ण जिल्ह्यावर कसा प्रसार आधी पहिल्यांदा होईल त्याच्यावर साहेब मी 100% येईन. माझा दौरा असतो मी 100% येईन, आपल्याला भेटण्याचा नक्की प्रयत्न करेन. ठीक आहे, थँक्यू. या निमित्ताने बने सरांनी जे सांगितलं याच्यावर मी नंदिनी घाणेकर जस्ट एवढं सांगू इच्छिते की मला सुद्धा म्हणजे सर आपण एक छोटस जिल्हा परिषदचे काही पदाधिकारी आणि काही अधिकारी ज्यांना इंटरेस्ट असेल आपण कोकण कृषी विद्यापीठाला जर त्यांनी आपल्याला एक दिवस संधी दिली तर विद्यापीठही पाहता येईल, त्याच्या ऍक्टिव्हिटीजही कळतील आणि माझ्या अधीन असताना नक्कीच अशी आमची व्हिजिट जर आयोजित आपण करू शकतो तर खूपच चांगलं होईल असं मला वाटतं. मला 15 दिवस आधी मॅडम, मला 15 दिवस आधी कळवा, मी सगळी इथे व्यवस्था करतो. फक्त राहायची सध्या आम्ही व्यवस्था करू शकत नाहीये, सगळं रेस्ट हाऊस वगैरे बाहेर, रेस्ट हाऊस सगळं कोविड साठी घेतल्यामुळे, नाहीतर ती मी व्यवस्था केली असती. आणि खरं सांगतो आय एम व्हेरी मच प्लीज टू इन्व्हाइट यू, खूप आनंद वाटेल आपण सगळ्यांनी येऊन बघितलं तर. असं नक्की नक्की आम्ही एक दौरा काढू, आम्ही एक अभ्यास दौरा काढूया मॅडम आपण. रेश्मा मॅडमला तर सगळं माहितीच आहे, त्या इथल्याच असल्यामुळे त्या रोजच असतात इकडे, पण आपण सगळ्यांनी बाकीच्यांनी या इथे. धन्यवाद बने साहेब, आपण आपल्यासारखं अतिशय अभ्यासू आणि कृषी क्षेत्रातलं एक अभ्यासू व्यक्तिमत्व निश्चितपणाने विद्यापीठाच्या पाठीशी असेल तर आपण जिल्हा परिषद आणि विद्यापीठ पुढचं सुवर्ण महोत्सवाच्या निमित्त चांगले चांगले कार्यक्रम आखू शकतो. धन्यवाद. यानंतर
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती रेशमाताई झगडे आवर्जून उपस्थित राहिल्या. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर संजयजी भावे सर यांनी हा वेबिनार आयोजित करण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि आयोजित करण्यासाठी परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या काही कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाहीत, परंतु त्यांनी आपल्या प्रतिनिधी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी घाणेकर मॅडम यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित त्याही राहिल्या. तर दोघींचं पण विद्यापीठामार्फत आणि या संयोजन समितीमार्फत आभार मानतो. आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम इथे आयोजकांच्या वतीने संपला असं जाहीर करतो. आता पुढील सत्र चालू होईल, तत्पूर्वी डॉक्टर प्रशांत बोडके सरांच्या अगोदर डॉक्टर ए के शिंदे सर 5 मिनिटांचं मार्गदर्शन करतील. डॉक्टर ए के शिंदे सर ते माजी भात विशेषज्ञ आहेत, त्यामुळे त्यांनी ते आता या समारंभाला होते गेले का मला बघ. एक मिनिट आहेत डॉक्टर ए के शिंदे सर. नाही आता बोलू दे, बोडके सर नंतर बोलतील मग ते. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि जिल्हा परिषद रत्नागिरी कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा कृषी संजीवनी मोहीम या कार्यक्रमांतर्गत भात पीक लागवड, खरीप हंगामातील भात पीक लागवड या वेब सिरीज मध्ये पहिला वेबिनार खरीप हंगामातील भात लागवडीच्या विविध पद्धती, पुनर्लागवड आणि रोप प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी विद्या विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रशांत बोडके साहेब आज आपल्याला उपलब्ध आहेत. मी डॉक्टर बोडके सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. डॉक्टर बोडके सर धन्यवाद. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठ कृषी विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत पहिल्या वेबिनारासाठी लाभलेले आमच्या विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर सावंत सर, या रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री विक्रांतजी जाधव साहेब, उपाध्यक्ष श्री उदय बणे साहेब, सभापती श्रीमती रेशमाताई झगडे मॅडम, आमच्या विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर संजय भावे सर, या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड आणि त्यांच्या प्रतिनिधी श्रीमती घाणेकर मॅडम, इतर सर्व मान्यवर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं गेल्या एक तासाभरापासून चाललेल्या ह्या किंवा त्यापेक्षा जास्त चाललेल्या ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी, अध्यक्षांनी, अधिकाऱ्यांनी त्या सगळ्या विषयाची आणि सगळ्या एकंदरीतच कृषी विषयाची जी काही म्हणजे आपण चर्चा घडली ती इतकी सकारात्मक आणि उद्बोधक होती की मला वाटतं त्यातनंच अर्ध प्रशिक्षणाचा कार्यक्रम पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण सन्मान्य कुलगुरूंनी आमच्या ज्या काही बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आहेत त्याबद्दलही अतिशय चांगलं असं विवेचन त्यामध्ये केलं, त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगणारच आहे. आणि सन्मान्य श्री उदय बणे साहेब यांनी अतिशय चांगलं आणि विशेष करून जाधव साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. परंतु आज आपण बघत आहोत की भात हा एकंदरीत आपणच म्हटलं होतो की गरिबांचा विषय केला जातो की गरिबांचा धान्य आहे किंवा आपण म्हणतो की गरिबांची शेती असं म्हटलं जातं, तर माझ्या मते हा अतिशय चुकीचा समज आहे. किंवा असं म्हणणाऱ्यांना मी असं सांगेन की उत्तर भारतामध्ये भात आणि तांदूळ किंवा भात आणि गहू ह्या पीक पद्धतीवरतीच किंवा रादर भाताच्याच याच्यावरती पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार इथली संपूर्ण शेती अवलंबून असते आणि ते संपूर्ण शेतकरी ह्याच भातावरती श्रीमंत आहे, ह्याच भातावरती तिथलं राजकारण आहे, ह्याच भातावरती तिथलं संपूर्ण शेती चालते आणि उत्पादन चालतं. या सर्व गोष्टीचा विचार केला तसंच जर आशिया खंडाचा किंवा आपण पूर्ण जगाचा विचार केला तर आशिया खंड हा अख्ख्या जगाला भात किंवा तांदूळ पुरवणारा हे खंड आहे आणि आशिया खंडामध्ये भात आणि भारत आणि चायना ही दोन देश आहेत की ती अतिशय जास्तीत जास्त म्हणजे जवळ 80-85% इतका आपण पुरवतो आणि सगळेच देश हे भात उत्पादन करणारे जे आहेत ते स्वतःच्या अन्नासाठी आधी करतात आणि निर्यात करणाऱ्या देशांमध्ये जर बघितलं तर आपण त्यामध्ये फक्त थायलंड, भारत, पाकिस्तान, चायना ह्या यांचा 4-5 देशांचा त्यामध्ये उल्लेख होतो.
आणि या सगळ्याचं बघितलं तर आपण निर्यातीसाठी कमी आणि जर निर्यात जर एखाद्या थांबली तर काही जी गरीब राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये अक्षरशः युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होते. त्या भातावरनं त्यांच्याकडे राईट्स किंवा दंगली होतात इथपर्यंत निर्माण होतं. म्हणजेच काय की भात हा संपूर्णपणे आपल्या सगळ्या अविभाज्य घटकातला जगातला आणि एकंदरीत महाराष्ट्रातलं जरी बघितलं तरी अतिशय महत्वाचा घटक आहे. त्यामुळे आपण भात आणि भाताच्या लागवडीविषयी असलेल्या विविध आपण जे म्हणतो पद्धती आहेत, कारण भात तयार करणं सोपं आहे परंतु भाताचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करणं एक फार गरजेचं आहे. मग ते आत्मसात करण्यासाठी काय आहे तर भाताचं कमी उत्पन्न येण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे पाणी. की आपण वेगळा पाऊस जरी म्हटला आपण भरपूर होतो तरी त्या त्या स्टेजला भाताच्या विविध वाढीच्या अवस्थेत बऱ्याच वेळेला काही वेळेला पाण्याचा ताण पडतो. दुसरी गोष्ट आहे त्यामध्ये असलेला मजूर आणि तिसरी गोष्ट त्यामध्ये लागणारा जो उत्पादन खर्च आहे त्याच्यासाठी विशेष करून खतांचा सहभाग आणि महत्वाचं सगळं संजय भावे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे वाण, हे चारही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्याचं नियोजन त्याचं व्यवस्थापन करणं ही आज काळाची गरज आहे. याच्याकरता मी माझ्या काही प्रेझेंटेशनद्वारे आपण तुम्हाला मी सांगू इच्छितो. मग दिसतंय का हे मला फक्त सांगा, दिसतंय का? सादरीकरण दिसतंय का परवडेकर सर? ओके ओके दिसतंय दिसतंय दिसतंय. धन्यवाद. तर आपण आता बघूया की एकंदरीत बघितलं की भाताची जर आपण वर्गवारी बघितली त्याच्या लागवडीचं इतर विविध क्षेत्रात उत्पादन बघितलं तर कोकण हा सगळ्यात आपण म्हणतो की अतिशय पुढे आहे. त्याच्यात 3.38 क्विंटल पर्यंत आपण उत्पन्न घेत आहोत. परंतु विद्यापीठाने विकसित केलेले वाण आहेत ते काही 40 आहेत, काही 45 आहेत, काही चांगले शेतकरी आहेत जसे आपण म्हणतो उत्कृष्ट शेती करणारे ते 50-60 क्विंटल पर्यंत सुद्धा याचं उत्पन्न घेतात. म्हणजेच काय की आपल्याला अजूनही जवळ 15-20 क्विंटल इतकं ते उत्पन्न वाढवण्याची काही आपण म्हणजे दाट शक्यता आहे. तसंच काही शेतकरी हे काही त्याच्यापेक्षा खूप कमी घेतात, 20 क्विंटल पर्यंत घेतात. त्यामुळे आपल्याला या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते उत्पन्न आपल्याला दुप्पट करायचं आहे, ते उत्पन्न आपल्याला डबल करायचं आहे त्याच परिस्थितीमध्ये. आणि कशा पद्धतीने फक्त खतांचं आणि इतर नियोजन करता येईल याच्याकरता आपण काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्याला एक फार मोठा आपल्या कोकण विभागामध्ये आपण इतर चारही विभागाच्या दृष्टीने आपण अग्रेसर आहोत आणि त्याच्यात सुद्धा कारण ह्या सगळ्या विद्यापीठाने केलेल्या संशोधनाचा हा परिपाक म्हणावा लागेल आणि शेतकऱ्यांनी त्याला दिलेली योग्य साथ या दोन्हीच्या जीवावरती आपण बघतोय की आज आपण कोकण हा भाताच्या बाबतीमध्ये तरी आज महाराष्ट्रामध्ये अतिशय पुढे किंवा अग्रेसर आहे. याच्यानंतर आपण बघतोय की सरळ मी वेळ आपल्या जो काही दिलेला आहे त्याच्यानुसार मी लिमिट राहण्याच्या पद्धतीसाठी मी पुढे चाललेलो आहे. थोडंसं आपण जे विविध वाण जे विद्यापीठाने विकसित केले आहे त्याच्यामध्ये आपण कमी दिवसात येणारा आपण जो कर्ज 184 हा वाण आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे वास्तविक आताची जी परिस्थिती बघता काही याची लागवडी म्हणजे पेरण्याचं पूर्ण झालेलं आहे 100%. परंतु ही माहिती असणं गरजेचं आहे की आपल्याकडे कुठल्या प्रकारचे वाण उपलब्ध जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याला नियोजन करता येईल. त्यामध्ये 100-105 दिवसात येणारा 184 वाण आहे, 30-35 क्विंटल त्याही जास्त घेता येतो. हा कर्परोग याचा प्रतिकारक आहे, कडा कर्परोगा सुद्धा प्रतिकारक आहे. तसंच कर्जत एक आहे हा सुद्धा 45 क्विंटल पर्यंत हा आकुर जाड जाण्याचा वरचा किंवा मध्यम बारीक आहे हा जाड जाण्याचा कर्जत एक हा कडा कर्प आणि रोग आणि तुरतुरे यास प्रतिकारक करतो. म्हणजे तुरतुऱ्याला सुद्धा प्रतिकार करणारे आपल्याकडचे हे काही वाण आहे. त्याच्यानंतर कर्जत दोन हा आपल्याकडचा वाण आहे तो 40-45 क्विंटल इतकं उत्पन्न येतो. हा आपण म्हणतो की मध्यम उशिरा येणारा वाण आहे की ज्याच्यामध्ये आपण त्याला 3-3.5 महिन्याचा कालावधी लागतो. त्याच्यापण हा सुद्धा कडा कर्प आणि कर्परोगास प्रतिकारक असलेला अतिशय चांगला वाण आहे. हा लांबट आणि बारीक आकाराचा आहे, ज्याला आपण म्हणतो की सेंटेड टाईप मध्ये येतो हा सेंट नाहीये परंतु लांबट आहे. नंतर 40-45 क्विंटलचा कर्ज 3 मगाशी म्हटल्याप्रमाणे हाही वाण आहे, हा आकुड जाड आहे. हा विशेषतः याची खूप मोठी पॉप्युलॅरिटी अशी आहे की हा भडंगासाठी वापरला जातो. म्हणूनच ह्या भडंगासाठी लागणाऱ्या कर्ज 3 वाणाचं बियाणं आपण तयार केलं ते जास्तीत जास्त सांगली आणि त्या भागामध्ये किंवा कोल्हापूर भागामध्ये विकलं जातं की जेणेकरून तो भात त्यांनी कमर्शियल मगाशी म्हटल्याप्रमाणे इंडस्ट्रीयल राईस साठी हा अतिशय चांगला प्रकारचा वाण आहे की जो भडंगासाठी खूप वापरला जातो. आपल्याकडे भडंग जास्त खाली जात नसली तरी ज्या ठिकाणी जास्त खाली जाते त्या ठिकाणी ह्याच वाणाचं आपण मागणी असते आणि ह्याचं उत्पन्न सुद्धा येतं. हा मध्यम कालावधीमध्ये तुमचा 115-120 दिवसात येणारा वाण आहे. तसंच सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे सह्याद्री हा जो आपण म्हणतो संकरित वाण आहे याच्यामध्ये सुद्धा हे वाण आपण वेगळ्या प्रकारे पोहे भडंग किंवा इतर चांगल्या जाड पोहे याच्यासाठी वापरला जातो. त्यातलं विशेष करून सह्याद्री 3, सह्याद्री 4 ही सुद्धा चांगली आहे की हे लांबड बारीक हे वाण आहे की आपण ह्या पद्धतीनं हा हे सह्याद्रीचे वाण सुद्धा संकरित वाण हे आपल्याला असेल की याचं उत्पन्न तुम्ही बघित असेल 65-75 क्विंटल पर्यंत. म्हणजे जे आपण उत्पन्न घेतो त्याच्या दुप्पटीने उत्पन्न घेण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. याला लागणार तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे तरी शेतकऱ्यांनी अशा वाणांकडे जास्तीत जास्त वळायला याची मागणी आल्यास आपण ह्या सुद्धा पेरण्याचा पुरवठा आपल्या स्तरावर करू शकू असं मला वाटतं. सांगता येईल
तसंच रत्नागिरीमध्ये आपल्याला लागणारा एक मिरची वाहणार रत्नागिरी 24 आहे तोही जवळजवळ 40 क्विंटल पर्यंत किंवा 40 ते 45 क्विंटल पर्यंत हा माल दिला आहे. हा उन्हाळी आणि रब्बी हंगामासाठी खूप चांगला आहे रत्नागिरी 24. तसं रत्नागिरी 711 हा जो वाहन आहे हा लांबड बारीक प्रकारातला 40 ते 45 क्विंटल उत्पन्न देणारा वाहन आहे. हा सुद्धा आपल्या इथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्याच्यानंतर जो दुसरा वाहन आहे तो कर्जत 8 जो आहे हा आखूड आणि पण बारीक आहे. म्हणजे आपण जो म्हणतो की जास्तीत जास्त आपल्या याच्या वापरला जातो त्या टाईपमध्ये 45 ते 50 क्विंटल पर्यंत याचं उत्पन्न आहे. कर्जत 9 हा सुद्धा आपल्याकडे मध्यम बारीक याच्यातला आणि 120 ते 125 दिवस कालावधी मधला हा वाहन आहे. हा 45 ते 50 क्विंटल पर्यंत किंवा त्याच्याही पेक्षा जास्त उत्पन्न देणारा. परंतु हे दोन्ही वाहन आहे कर्जत 8 किंवा कर्जत 9 रत्नागिरी 8 कर्जत 9 जे म्हटलेले आहे हे विशेषतः आपली जी टेक्नॉलॉजी माननीय प्रभू सरांनी आता सांगितली प्लास्टिक आच्छादन जे वापरायचे त्याच्याकरता ही जास्त करून आपण वापरली जाते की जेणेकरून याच्यातून तुम्हाला अधिकाधिक उत्पन्न आणि चांगल्या प्रकारचा प्राइस सुद्धा मिळू शकतो. नंतर रत्नागिरी 8 जी आहे ती खोडकिडीसाठी प्रतिकारक असलेली जवळजवळ 60 क्विंटल पर्यंत उत्पन्न देणारी वाहन आहे. आणि त्यात सह्याद्री 5 हा मगाशी म्हटल्याप्रमाणे हा पण संकरित हा 70 क्विंटल पर्यंत तुम्हाला उत्पन्न देणारा वाहन आहे जो आपण आपल्या विशेषतः लागवडीमध्ये वापरावा. कारण जे वाहन आहे स्थानिक वाहन तर आपल्याला वाढवायचेच आहे परंतु संकरित वाहनाचं उत्पन्न घेऊन तुमच्या शेत तुमचं स्वतःचं उत्पन्न डबल करणं आणि डबलिंग फार्मर्स इन्कम म्हणतो आपण त्या संकल्पनेला. तसंच आपण मार्केटमध्ये इंडस्ट्रियल प्राइस जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे भडंगासाठी वेगळा पोह्यासाठी वेगळा असे जर वाहन आपण वापरले तर कदाचित तुम्हाला इंडस्ट्रियल प्राइससाठी म्हणून जर केलं तर तुम्हाला तुमच्या याच्यामधलं उत्पन्न आणि उत्पादकता तुम्हाला चांगली मिळू शकेल. त्याच्यानंतर आपण इथे बघितलं की बीज उत्पादन करण्यासाठी अशा पद्धतीने हे लागवडीचं तंत्रज्ञान वापरलं जातं. आपण आता याच्यातनं खोलात जाऊ की याच्या वेगवेगळ्या लागवडीच्या पद्धती किती आहे. आधी पहिली रोपवाटिका बघूया आपण. हे लावणी पद्धत आपण याच्यामध्ये एक आहे मेन लागवडीच्या पद्धती. दुसरी आहे ती पेरणी पद्धत आहे. तिसरी आहे ती टोकन पद्धत आहे. चौथी आहे ती रहू पद्धत म्हटली जाते. पाचवी ड्रम शीडरने चिखलावर रहू पेरणी आणि ड्रम शीडरने धूळ वाफेवर पेरणी प्लास्टिक आच्छादनवरती पेरणी. एवढ्या 7 प्रकारच्या लागवड पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता जी आपण म्हणतो पेरणी पद्धत टोकन पद्धत म्हटलेली आहे ती आपण 2 आणि 3 नंबरला बघत असाल तर याच्यामध्ये टोकन पेरणी पद्धतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर करून कोरड्या वाटेवर डायरेक्ट सीड राईस जो आपल्याला मान्य कुलगुरूंनी सांगितलं डायरेक्ट सीड म्हणजे पेर भात डायरेक्ट आपण पेरतो तो उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या शेवटला आपण जमीन तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये टाकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती वेगळ्या प्रकारच्या तणनाशकांचा वापर करून आपण ते भात पीक आहे बरोबर ते उगवणीला पाऊस पडल्यानंतर येतं आणि तुमच्या आपण म्हणतो की डायरेक्ट राईसचा वापर केला जातो तेच याच्यामध्ये टोकन पद्धतीने केलं जातं असा हा याच्यावरचा आहे. ड्रम सीडरने आपण म्हणतो की नंतर ती धूळ वाफेवर पेरणी आहे ड्रम सीडरने चिखलीवरती पेरणी ती 5 आणि 6 नंबरचं जे आहे त्याच्यामध्ये ही धूळ वाफेवरती निळ्या रंगामध्ये दिसते ते धूळ वाफेवरती पेरणी आहे. परंतु 5 नंबरचं जे आहे ते आपण काय करतो ड्रम सीडरने चिखलवरती रहू पेरणी. रहू म्हणजे 4 नंबरमध्ये जे चित्रात दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्याला मोड आणतो आणि ते मोड आपण त्याच्यात टाकतो. बऱ्याच वेळेला आपण जी रोपं आपण उपलब्ध आहे आता ह्या वेळेला जी परिस्थिती काही ठिकाणी निर्माण झालेली आहे रोपं टाकली परंतु अति पावसामुळे काही बियाणं वाहून गेलेलं आहे अशा वेळेला आपण ह्या अशा पद्धतीनं रहू पद्धतीनं ती तयार करून रोप बी तयार करून त्याचा मोड आणून आपण त्याच्यात टाकली तरी सुद्धा आपल्याला त्याच प्रकारचं उत्पादन घेता येतं. आता लावणीच्या ज्या पद्धती पद्धती आपण नेहमीच्या त्या आता आपल्याला माहितीच आहे परंतु याच्यामध्ये 4 सूत्री पद्धती ही अतिशय महत्वाची आहे. स्त्री पद्धत जी SRI म्हणतात सिस्टम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन असा आहे. नंतर यांत्रिक पद्धतीनं पेरणी ज्याला आपण इथे मशीनने पडतो आणि प्लास्टिक आच्छादन पेरणी हे 7 नंबरचं चित्र दिसत आहे. हे आपण एक आपण थोडक्यात आपण पुढे बघणार आहोत परंतु ही माहिती आपल्याला होती एवढ्या प्रकारच्या लागवड पद्धती ह्या विद्यापीठाकडनं विकसित झालेल्या विद्यापीठाकडनं शिफारस करण्यात आलेल्या बऱ्याचशा आणि ह्या पद्धतीने केल्यावर तुमच्या उत्पादनामध्ये कशा पद्धतीने वाढ करता येईल ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण रोपं तयार करताना खूप काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेला लहान मुलं आपण बघतो ज्या वेळेला घरातलं ते लहान असतं आपण त्याला डोस देतो त्याला आपण अतिशय चांगल्या प्रकारचं खाणं देतो पेस्ट देतो सगळ्या प्रकारची फळं त्याला खाऊ घालतो हे सगळं करतो आणि तरच ते बाळ गुरगुरते. कारण सगळ्यांना माहिती आहे जर तो त्याच्या बाळपणीत जर त्याचं चांगलं संगोपन झालं तर नंतर त्याची वाढ ही चांगली होते. याच पद्धतीनं रोपवाटिका सुद्धा करताना ह्या गोष्टीचा उपयोग केला पाहिजे. कारण रोपं जर चांगली असतील रोपं जर चांगली आपण तयार केली तर साहजिकच ती आपण जेव्हा लागवड करू लावणी करू त्यावेळेला त्याच्यात अतिशय चांगल्या प्रकारची असे उत्पन्न आणि चांगल्या प्रकारची वाढ येणार आहे. म्हणून आम्ही सांगितलंप्रमाणे गादी वाफा तयार करावा 120 सेंटीमीटरचा त्याच्यानंतर 90 बाय सेंटीमीटरची खाली त्याला वरची रुंदी असावी त्याच्यावरती 8 ते 10 सेंटीमीटर जमिनीवरती आपण बघत असाल की अशा उतारानुसार आपण बघितली लांबी असेल तर त्याच्यावरती 7 ते 8 सेंटीमीटर ओळी करून त्याच्यामध्ये 2.5 सेंटीमीटर खोलीवरती आपण बी पेरायचं आणि अशा प्रकारची खाली हिरव्या रंगामध्ये दिसते की रोपवाटिका तयार होते. नुसती बी नाही पेरायचं तर त्याला बीजप्रक्रिया आपण केलेली असते थायरम म्हणा ऍझोस्पिरिलियमची आणि PSB ची केलेली असते आणि ह्या ट्रीटमेंट झाल्यानंतर मात्र त्याला काळजी घेण्याचे कारण असं आहे की त्याला प्रति गुंठ्याला आम्ही सांगितलं 1 किलोग्राम युरिया 3 किलोग्राम सुपर फॉस्फेट 1 किलोग्राम म्युरेट ऑफ पोटॅश
ह्या याचं द्यावं किंवा 3 किलोग्रॅम सुफला जर आपल्याकडे उपलब्ध असेल शक्यतो मिश्र खताचा वापर करणं कधीही चांगलं असतं कारण वेगवेगळ्या प्रकारची खतं आणणं त्याचा खर्च हा सुफला एकत्रित खतांपेक्षा म्हणजे संमिश्र खतांपेक्षा जास्त होतो आणि म्हणून त्या प्रकारचा आपल्याला सुफला या खताचा वापर करणं आवश्यक आहे. हे तयार झाल्यानंतर त्याला ते देणं आणि ते दिल्यानंतर त्याच्यामध्ये किती काही तण येत असतात बऱ्याच वेळा हा एक प्रकारचा डायरेक्ट सिलिंडराइजचा प्रकार आहे. पण ही तण येतात त्याच्यासाठी अगदी आर्जिन नावाचं जे तणनाशक आहे कारण बऱ्याच वेळा आपल्याकडे मजुरांची संख्या कमी झालेली आहे. यावर्षी मात्र आपल्याला अतिशय चांगलं सकारात्मक आवडलं आहे की पॅन्डेमिक मध्ये लोकांना नुकसान झालंय पण कोकणासाठी वरदान ठरलेलं की मुंबईतनं जी काही सुशिक्षित असलेली मंडळी जी शेतीकडे वळालेली आहेत ती शेती करतायत परंतु त्यांनी अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे की जेणेकरून ते बघून अनेक इतर शेतकरी सुद्धा ते करतील. म्हणून अशा प्रकारे गादी वाफ्याची नर्सरी जर केली तर तुम्ही बघत असाल तर वाफा तयार करणे त्याच्यावरती आपण वाफ्याला बघितलं तर की ह्या यंत्राच्या सहाय्याने किंवा वेळाने आपण त्या लाईनिंग करायच्या त्याच्यामध्ये खत वगैरे टाकून अशा प्रकारे ही गादी वाफ्याची नर्सरी जर केली तर तुम्हाला 21 दिवसांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं रोप इथे तयार होतं. या रोप तयार झाल्यानंतर ही लागवड करताना एक काळजी घेतली पाहिजे की आपण ती रोपं लावताना 20 ते 25 दिवसाच्या वयाची रोपं शक्यतो लावण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळेला हे शक्य होत नाही त्यावेळेला जास्त दिवसाची होतात पण जास्त वेळची रोपं झाली तर त्याची टिलरिंग आपण म्हणजे फुटवे फुटण्याचा जो वेग आहे तो कमी होतो किंवा रादर ती खूप कमी होतात फुटवे आणि मग आपल्याला वाटतं की आपण भात तर लावला पण उत्पन्न का कमी आलं तर त्याची वयाला सुद्धा खूप महत्व आहे. किती वयाची रोपं लावतात ह्या गोष्टीचा फार मोठा त्याच्यामध्ये सहभाग आहे. रोपं आपण काढणीपूर्वी थोडस पाणी देऊन नेहमीच माहितीच काढतो परंतु जी आपण जी जमीन तयार करतो चिखलणी करतो त्याच्यामध्ये फळी मारणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्याला आम्ही लेवलिंग म्हणतो किंवा लेवलिंग करणं. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण तण येऊ नयेत म्हणून जरी खत आपण चिखलणी करत असतो तर त्याचा दुसरा भाग असा आहे की जेव्हा भात हे पीक पाण्यावरती आणि ते पाणी तुंबवून ठेवावं लागतं त्यावेळेला जेव्हा आपण चिखलणी करतो त्यावेळेला चिखलणीचा जो म्हणजे नांगर असेल किंवा इतर काही आपण म्हणतो आता ते ट्रॅक्टरने जरी केलं तर खालचा थर हा त्यामध्ये आपण काय म्हणतो की तिकडनं पाणी खाली जाऊ नये अशा प्रकारे त्या पद्धतीने खालचा आपण लेअर तयार होतो त्याच्यावरती हा चिखल असतो आणि त्याच्यावरती आपण भात लागतो जेणेकरून पाणी जे पडते ते खाली झिरकून जाऊ नये तर त्या वरच्या थरामध्ये जास्तीत जास्त टिकून राहावं सतत याच्याकरता चिखलणी केली जाते. नंतर दुसरी गोष्ट तण त्याच्यात नियंत्रण होतात त्यामुळे दोन्ही प्रकारे आपण काय म्हणतो चिखलणी करणार. पण ती जर लेवल असेल तर साहजिकच तुम्ही दिलेली खतं इतर जे काही तुम्ही केलेली लागवड असेल ती तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न देईल. नाही तर उंच सखल असल्यावर बऱ्याच वेळेला काय होतं की काही ठिकाणी पाणी असेल तिथे चांगली वाढ होते आणि पाणी ज्या ठिकाणी उतरतं पाऊस गेल्यानंतर काही वेळेला तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथे तुम्हाला पिकांची वाढ चांगली झाली दिसत नाही. आता ह्या लागवडीच्या अंतराचं की किती अंतरावर लावे आपण आता बसलो प्रत्येकानं जर बघितलं असेल स्क्रीनवरती तर प्रत्येकाचे चेहरा एका चौकोनात दिसतोय म्हणजे काय सिस्टमॅटिकली दिसतोय तो. पण ते जर आपण जर तसं नसतं तर कधी इतका गोंधळ झाला की एकत्र कोण बसले कळालं नसतं. म्हणजे तेच म्हणून म्हणतोय की याच्याकरता अतिशय लागवडी सुद्धा करताना प्रत्येक पिकाचं अंतर फार महत्वाचं आहे कारण त्या पिकाला लागणारी वाढ त्याची येणारी पानं त्याला लागणारा सूर्यप्रकाश या सगळ्याच्या त्यांनी येणारं उत्पन्न हे सगळं गृहित धरून आणि ते संशोधन करूनच त्याचं अंतर काढलेलं आहे की त्याला हळव्या म्हणजे लवकर येणाऱ्या जाती असतील तर त्याला आपण 15x15 सेंटीमीटर करतो आणि उशिरा येणाऱ्या जाती म्हणजे 100 किंवा 105 दिवसापेक्षा जास्त आहे त्यांना आपण 20x15 आणि वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे ते अंतर बदलत जातं. तर लावणी ही दोन ठिकाणी सरळ आणि उथळ पद्धतीने करावी जेणेकरून 2.5 ते 3.5 सेंटीमीटर इतकंच खोल ते रोप गेलं पाहिजे आणि संकरित बटाटी एकाच चुडात कारण ते बियाणं खूप महाग असतं त्यामुळे एकाच चुडात एकच रोप असलं पाहिजे याचा तुम्ही काटेकोरपणे नियोजन केलं पाहिजे. आता खत व्यवस्थापन आपण बघितलं की लागवड झाली पण आता खतं कशी वापरायची आहेत साधारणपणे आपण मी आता 4 सूत्रीच्या आधी इतर जी पद्धत आहे आपण त्याच्यामध्ये सुद्धा करताना तुम्ही ही लागवड आम्ही म्हणतो त्या अंतरावरती केल्यानंतर सुधारित जाती आणि संकरित जाती याकरता 100, 50, 50 किलो ही सुधारित म्हणजे आपण नेहमीच्या जाती आपण रत्नागिरी 4, कर्जत 1, 84 वगैरे परंतु संकरित ज्या म्हणतात सह्याद्री 1, 2, 3, 4, 5 ज्या आमच्या वाण आहेत त्या वाणांसाठी 150 किलो म्हणजे 50 किलो नत्राची खूप जास्त गरज आहे कारण त्याचा वाढीचा कालावधी जास्त आहे त्याला वाढीच्या कालावधी लागण्यासाठी लागणाऱ्या वाढीसाठी त्याला ते 50 किलो नत्र हा जास्त दिला जातो. आता हे तुम्ही बघित असेल की तुम्ही कुठेही प्रत्येक जण जेव्हा आपण म्हणतो की जेवण करतो किंवा अन्न खातो त्यावेळेला बघतो आपण त्याच्यामध्ये की बरेच जण आपण म्हणतो की नत्र स्फुरद पराश का द्यायचा हे तिन्ही घटक का गरजेचे आहेत तर तुम्ही जेवणात बसले त्यावेळेला फक्त तुम्ही कालवण घेऊन जेवत नाही किंवा नुसती माशाची आमटी खात नाही तर त्याच्यावर तुम्हाला भाकरी लागते त्याच्यावर भात लागतो इतर वेळेला आणखीन जर शाकाहारी जेवण असेल तर त्याच्यावर तुम्ही पापड लोणचं इतर म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या जेवणासाठी आवश्यक आहे. तसंच पिकासाठी सुद्धा नुसता युरियाची गरज नाही कारण युरिया फक्त हिरवेपणा आणतो पानांची वाढ करतो स्फुरद असेल तर तो मुळांची वाढ करतो आणि पिकाला एक कणखरपणा आणतो आणि पोटॅश हा त्याच्यामध्ये क्वालिटी म्हणजे त्या दाणे भरण्याचं प्रमाण दाण्याची क्वालिटी रंग आणि चकाकी आणि दाणे भरण्याचं प्रमाण आणि त्याचं वजन वाढवण्यासाठी म्युरेट ऑफ पोटॅशचा उपयोग होतो. म्हणजे तिन्ही घटक आवश्यक आहेत मग तुम्ही एक घटक टाकून कसं चालेल आणि ते सुद्धा आपण जसं म्हणतो की तिन्ही घटक आवश्यक झाले हे आता आपल्या लक्षात आलंय परंतु हे घटक देताना सुद्धा
एकाच वेळी न देता त्याला तीन वेळा विभागून देतो. याचं कारण असं आहे की लहान मुलगा असेल तर त्याचं अन्न हे वेगळं असतं, त्याचं खालं हे फक्त अर्धी पोळी थोडासा भात असेल. तो थोडा मोठा झाला की तो एक पोळी खातो, नंतर दोन, नंतर तीन पोळ्या खातो. पण जर आम्ही सुरुवातीलाच सगळं टाकलं तर त्या पिकामध्ये आधीच पाणी आहे. युरिया प्रत्येकाने बघितलाय, हातात ठेवल्यानंतर काय होतो तो उडून जातो, मग तो कुठे जातो म्हणजे तो विरघळतो. तसंच जर तुम्ही खतं जर पाण्यामध्ये तुम्ही जशा तशी टाकली, तो फोकून दिली, तर फोकून म्हणजे मी तंत्रज्ञान हे की आपल्याला वाट लावण्याची टेक्नॉलॉजी आहे, फोकून देणे म्हणजे, तर फोकून जर दिली तर त्याच्यातनं ते पाण्या वाटे वाहून, आणि पाऊस चालू आहे आपल्याकडे, त्याच्या वाटे वाहून जातात. तुमच्या पिकाला त्याच्यातनं काही उपयोग होत नाही, आणि मग तुम्ही उत्पन्न आमचं का चांगलं येत नाही किंवा उत्पन्न का येत नाही हा त्याच्यामध्ये फार मोठा घटक आहे. आता हे देताना आम्ही 3 हप्त्यांमध्ये द्यायचं आहे. लागवडीच्या वेळेला 40% तुमचं खत द्यायचं आहे सगळ्या याच्यातलं जे काय ते कुठवे येत्या वेळी, म्हणजे जवळजवळ 25 ते 30 दिवसांनी आपण त्याला फक्त युरियाचा हप्ता देणार आहे फक्त, नंतर आपण 3 वेळा विभागतोय. आणि फुलोराच्या वेळी ज्या वेळेला आपण म्हणतो की 60 ते 65 दिवसांनी 65-70 दिवसांनी हळद लवकर येणाऱ्या जातींसाठी, इतर जातींसाठी 90 ते 100 दिवसांनी आपण त्याला 20% उरलेली नत्र देणार, म्हणजे 100% पैकी तुम्हाला 40% म्हणजे 40 किलो पहिल्यांदा द्यायचा आहे, 40 किलो फुटवे येत्या वेळी द्यायचा आहे, आणि 20 किलो हा तुम्हाला नंतर द्यायचा आहे. बाकी पहिल्या वेळेला तुम्हाला स्फुरदनी पराश पूर्ण द्यायचा आहे सुफलामधून. म्हणजेच काय की अशा पद्धतीने देण्याचं कारण असं की पिकाच्या वाढीसाठी नत्र आणि इतर अन्नद्रव्य हे शेवटपर्यंत लागतात. स्फुरदनी पराश जो पोटॅश आहे हा अतिशय स्लो किंवा हळू आपण म्हणतो की मुळांना उपलब्ध होतो, म्हणून तो सुरुवातीला देणं आवश्यक आहे की म्हणजे त्याच्या वाढीच्या काळामध्ये त्याला संपूर्णपणे मिळत राहील. याच्याकरता ती आधी द्यावं, आणि युरिया हा अतिशय लगेच म्हणतो विरघळणारा विद्रव्य असल्यामुळे हा तुम्हाला 3 वेळेच्या विभागून देणं गरजेचं आहे. आता हे तर उशिरा येणाऱ्या जाते, त्याच्यासाठी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडस 12.5 किलो नंतर किंवा 15 किलो नंतर हा तुमचा जास्तीचा देणं गरजेचं, कारण त्याची वाढ लागणारा परत 20 दिवस कालावधी जास्त आहे. लक्षात ठेवा, जास्त कालावधीसाठी जास्त तुम्हाला अन्नद्रव्यांची किंवा खतांची आवश्यकता आहे, म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं थोडंसं ज्यादा खत देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने हे खत व्यवस्थापन करणं हे आजच्या याच्यातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन, आपल्याकडे पाणी भरपूर आहे, परंतु सुद्धा पिकाच्या लावणीनंतर 30 दिवसापर्यंत सुरुवातीला फुटवेपर्यंत साधारणपणे जास्त पाणी झालं तर साहजिकच फुटवे येण्यावरती परिणाम होतो. म्हणूनच त्याला 2 ते 3 सेंटीमीटर इतकं पाणी ठेवण्याचा प्रयत्न करायचा, हा पण शक्य होत नाही आपल्याकडे अति पाऊस असल्यामुळे. परंतु पाणी व्यवस्थापन हा त्याच्यातला सुद्धा महत्वाचा भाग आहे. पिकाच्या फुटव्या अवस्थेपर्यंत म्हणजे जेवढं आहे तोपर्यंत 5 सेंटीमीटर, आणि जेव्हा फुलवऱ्यात जातो किंवा दाणा पक्व होण्याची अवस्था मात्र त्यावेळेला त्याला जास्त पडेल, कारण त्यावेळेला त्याचं बाष्पीभवन जास्त होत असतं, हवामानातलं तापमान सुद्धा वाढलेलं असतं, त्यावेळेला पिका पानं पूर्ण वाढलेली असतात आणि त्यामुळे पाण्याची गरज वाढलेली असते. सुरुवातीला पाण्याची गरज नसते कारण रोप खूप लहान असतं. साहजिकच लहानपणी मुलगा जे पाणी पितो तेच मोठेपणी पिणाऱ्या माणसा इतकं नाही पित, तो कमी पितो. अशाच दृष्टिकोनात याला सुद्धा कापणीपूर्वी आपण त्याला संपूर्ण पाणी काढायचं. म्हणून पाणी व्यवस्थापन किंवा जमिनीतलं आपलं पाणी असेल पावसाच्या याच्यावर अवलंबून असल्यामुळे मी त्याच्यावरती आग्रह धरत नाही, परंतु अशा पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तर तुमच्या उत्पादनामध्ये लगेच तुम्हाला जाणीव होईल की कशा पद्धतीने वाढ झालेली. आता ही 4 सूत्री पद्धत म्हणजे काय, तर 4 सूत्री पद्धतमध्ये 4 सूत्र असे आहे की आपण जे पहिलं सूत्र असं आहे की भात पिकाच्या अवशेषांचा, अवशेष म्हणजे काय की भाताचं जे आपण मळणी करतो तूस आहे, त्या तुसामध्ये सिलिकॉन नावाचं अन्नद्रव्य आहे. सिलिकॉन म्हणजे वाळू, आणि वाळू किती टनक असते तुम्हाला माहिती, त्या वाळूचं जर प्रमाण केलं, म्हणूनच वरचं आपण कव्हर आहे बघा किती टनक असतं, आपण भात असतो तेव्हा सुद्धा, आणि म्हणून त्याचा जर तुसाची ती राख वापरली पेरणीच्या ह्या रोपांच्या वेळेला तर त्या पिकांना सिलिकॉन मिळतो, आणि तो सिलिकॉन मिळाला की रोप ही कडक टणकट होतात की जेणेकरून त्याच्यामध्ये खोडकिडा किंवा इतर रोग येण्यासाठी त्याला प्रतिकार होतो. ही अतिशय साधी आणि आपल्या घरात असणारी बाब आहे, परंतु ही करणं गरजेचं आहे. त्याला आपण 1 किलो प्रति चौरस मीटर रोपवाटिका 1 चौरस मीटरसाठी करावी, म्हणजे 1-10 गुंठ्यासाठी तुम्हाला त्याप्रमाणे 10 किलो लागणार आहे. तर भाताचा पेंढा जो आहे तुम्ही वापरतो, आपण घरामध्ये असतोच आपला पेंढा उरलेला वगैरे सगळा, तर साधारणपणे 20 किलो प्रति गुंठा याप्रमाणे भाताचा पेंढा, पुन्हा एकदा त्याच्यामध्ये सिलिकॉन आहे. आणि ही शाश्वत भात शेती आहे, आपण बघितलं आजचा विषय बघितला लागवडी आणि रोप प्रक्रिया, शाश्वतपणे आपल्याला करायचं म्हणजे ह्या आपण पिकवतो पण पुढच्या पिढीला सुद्धा उपलब्ध झाला पाहिजे आपली ही जमीन, आणि उत्पादन चांगलं राहिलं पाहिजे, जमीनची सुपीकता टिकवून धरण्याकरता ह्या सेंद्रिय पदार्थांचा वापर करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सूत्र आहे त्यामध्ये गिरीपुष्पाचा किंवा हिरवळीच्या पाल्याचा वापर करणं, इथे 2 नंबरच्या चित्रात तुम्हाला दिसत आहे की कशा पद्धतीने आपण बांधावरती असलं गिरीपुष्प आपण त्याच्यावर वापरणं की जेणेकरून त्याच्यावर नत्राचं प्रमाण खूप असतं, तुमचा युरियाचा खर्च त्याच्यामुळे कमी होतो. आणि सूत्र 3 म्हणजे भाताच्या रोपांची नियंत्रित लावणी, आपण इथे खाली चित्रामध्ये दिसत आहे की 25x15 सेंटीमीटर अंतरावरती ह्या पिकांची लागणी करणं, याच्याकरता ती आपण दोरी तयार करणं बघताय दोरीवरती, आणि बाजूवरती 2 माणसांनी टीप करणं हे पण गरजेचं आहे. नंतर त्या लागवडीनंतर तो चौरस तयार होतो, चौरसीमध्ये आपल्याला बघतोय की 4 चौरांच्या आत तुम्हाला बघितलं चौकोन, एक ही एक प्रकारची गोळी आहे, प्रत्येक जण चॉकलेट खाल्लेलं आहे प्रत्येकाने, त्या चॉकलेट आपण तोंडात घातल्यानंतर कॅडबरीचं बघितलं ते हळूहळू त्याच्यामध्ये आतलं कॅडबरीचं चव येईपर्यंत ती विरघळावी लागते, आणि ती विरघळल्यानंतर त्याचा तो स्वाद आपल्याला मिळतो. तशा पद्धतीनं मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे क्रिकेटचा स्लो रिलीजिंग हळूहळू विद्राव्य हळूहळू विरघळणारा असं त्या पद्धतीचं ते खत तयार होतं. म्हणून तुम्ही जे खतं देतात
फोकून टाकणे किंवा वरतून टाकणे याच्यापेक्षा ब्रिकेटचं खत वापरलं तर साहजिकच तुमची जी आपण खतांची कार्यक्षमता ती वाढते. म्हणजे काय होतं की तुम्हाला या ठिकाणी 150-150 चा डोस सांगितलाय तोच जर तुम्ही ब्रिकेट मधनं दिला तर तो तुमचा किती होतो 54-30-30 चा होतो. म्हणजे तुम्हाला ते तुम्हाला जवळजवळ 46% नत्राची बचत याच्यामध्ये 46 किलो म्हणजे नत्र म्हणजे जवळजवळ त्याच्या दुप्पट एवढा युरियाची बचत म्हणजे 2-3 गोळ्या तुम्हाला त्याच्यात बचत होणार आहे. आणि तो झालेला फायदा काय होतो की नुसतंच ते नाहीये तर पिकांना अतिशय स्लो मिळाल्यामुळे शेवटपर्यंत आणि एकदाच तुम्हाला द्यायचं. इतर वेळेला आम्ही 3 वेळेला खत द्यायला सांगतो तुम्हाला युरिया, पण इथे तुम्हाला एकदाच ही युरिया डीएपी ब्रिकेट आहे. तसंच विद्यापीठाने विकसित केलेली कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट आहे ज्याच्यामध्ये आपण 34, 14 आणि 6 किलो असं पोटॅश पण आहे त्याच्यामध्ये. या युरिया डीएपी मध्ये पोटॅश नाही आहे पण पोटॅश सुद्धा त्याच्यामध्ये आले कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट मध्ये. आणि काही सिलिकॉनयुक्त ब्रिकेट्स आहेत त्याच्यामध्ये सिलिकॉनचा सुद्धा वापर केलेला आहे. म्हणजे त्याला आपण काय करतो की हे सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा त्याला दिल्यामुळे साहजिकच आपल्याला सगळ्या अन्नद्रव्यांची तिथे पूर्तता झाल्यामुळे पिकाचं वाढ आणि हे चांगलं होतं. आणि हे तुम्हाला मजूर खर्च कमी करणारं खर्च खतांचा खर्च कमी करणारं असं तंत्रज्ञान आहे. आता बऱ्याच वेळेला ही लागवड करताना काही लोकांना अडचण येतात की बाजूला 2 माणसं असतात ती जर उपलब्ध झाली नाही तर बऱ्याच वेळा ती लागवड होत नाही, नियंत्रित लागवड होत नाही. आणि मग साहजिकच लागवडीसाठी आपण काय करावा हा प्रश्न पडतो. मग एक विकसित केलेली एक आपली ही आहे विद्यापीठाने त्या इथे ही चौकट आहे. या चौकटीमध्ये तुम्ही बघत असाल तर एक मनुष्य उभा राहून त्याला ही प्लास्टिकच्या फ्रेमने केली चौकट आहे. साधारण 1.20 मीटरचे हे उभे 3 पाईप आहेत आणि आडवा पाईप 40 सेंटीमीटर याच्यामुळे वरती 15 सेंटीमीटर आणि खाली 25 सेंटीमीटर इतकं असं अंतर असलेलं अशी आहे. आणि ही जर ह्याच्यावरती मार्किंग केलेलं आहे पुन्हा 15 इथे 25 परत 15 इथे 25 परत 15 इथे 25 ही जर लागवड केली तर साहजिकच याच्यावरती फक्त त्या शेतकऱ्या एकाच शेतकरी जरी असेल छोटं जरी त्याचं क्षेत्र असेल तरी तो तिथे एकामागे एक लावत जाऊन ती पूर्णपणे आपली लागवड पूर्ण करू शकतो. ही अशा प्रगती पद्धतीची प्रेम आहे. याचा खर्च तुम्हाला पाईप प्लास्टिकचा असल्यामुळे हे खराब होत नाही, पाण्यामध्ये काही होत नाही आणि ही 200 रुपयात तुम्हाला तयार करता येते. ही आपल्याकडे आपण माहिती असेल तर आपण ती देऊ शकतो. याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे परंतु याच्यात कसं दाखवता येईल मला माहिती नाही, तो नंतर बघूया आपण. तर अशा पद्धतीने आपण ती 4 सूत्रीची लागवड करता येईल. त्याच्यामुळे मजूर खर्च कमी होतो त्या फ्रेमने आणि साहजिकच तुमच्या बाकी सगळ्या 4 सूत्रीची लागवड करणं सहज शक्य होतं. रहू पद्धतीने मगाशी दाखवल्याप्रमाणे मोड आलेलं बियाणं ड्रम सीडरमध्ये आपण टाकलं त्यामध्ये हा जर वापरला तर साहजिकच तुम्हाला मोड आलेला अगोदर असं 8-10 दिवसांनी तुमचं पिकाचा कालावधी ज्या ठिकाणी डिले झालेला आहे किंवा ज्या ठिकाणी आपण की आपलं उत्पन्न कमी झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला याचा उपयोग होतो. लावणी पद्धती इतकंच येतं उत्पन्न पूर्ण कमी येत नाही आणि साहजिकच तुम्हाला अशा पद्धतीने खताचं नियंत्रण यामध्ये एकाधिक तणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तण आहेत ज्याचा आपण नियंत्रण करणं वेगवेगळ्या गरजेचं आहे. त्याचे तणनाशक आपल्याकडे उपलब्ध आहेत मार्केटमध्ये त्याचा वापर करावा. ज्या ठिकाणी चिखलनी केली असेल त्या ठिकाणी तुम्हाला इतका फारसा तणांचा प्रादुर्भाव होत नाही परंतु याच्यामध्ये एक विडी राईस नावाचा प्रकार आहे आपण म्हणतो आलेला आहे तो ओळखणं गरजेचं आहे. याच्या बुढं जी असतात ही जांभळ्या रंगाची असतात आणि वरती येणं याची उंची खूप असते आणि ती झडते लवकर. त्यामुळे हे परत जर तुमच्या शेतात पडलं तर आपण म्हणतो कारण हा सह्याद्री घाट आहे याच्यामध्ये हे सगळे वाहन आहे हे याच्यामध्ये असल्यामुळे ह्या परत त्याच्यात येतो आणि आपण म्हणतो की आपण ती नियंत्रण करणं अवघड होऊन बसतं. त्यामुळे ह्या ह्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्त्री पद्धत जी म्हटलंय ती स्त्री पद्धत लागवड आपल्या 4 सूत्रीसारखीच आहे परंतु याच्यामध्ये अंतर जे आहे हे 25x25 सेंटीमीटर तिथे 25x15 सेंटीमीटर आहे आणि ह्या पद्धतीने असं त्याला मार्किंग करून तिथे 10-12 दिवसांचीच आपण रोपं लागवड करू शकतो. बाकी इतर वेळेला सुद्धा आपण 20-21 दिवसांची म्हटलं इथे आपण 15 दिवसांची रोपं सुद्धा लागवड करू शकतो आणि ह्याला बियाणं कमी लागतं 10 किलो हेक्टर पर्यंत प्रति हेक्टर इतकंच बियाणं कारण रोपं कमी लागत आहेत त्यामुळे आपण इथे एवढी करतो आणि उत्पन्न तुम्हाला मात्र चांगल्या पद्धतीने याच्यात घेता येईल. आता डायरेक्ट सीड राईस मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण बघितलं की ज्याचा आपण म्हणतो की ह्या पद्धतीने ड्रम सीडर फेकून देणे ड्रम सीडर ह्या ट्रॅक्टरने करणे हे टोकून पद्धतीने आणि हे ड्रम सीडरने पेरणी करणे परंतु हे आपण पावसाळ्यापूर्वी जर अशा पद्धतीचा अवलंब केला परंतु याच्यामध्ये तणनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेला ह्या ट्रॅक्टरवरती माउंटेड सुद्धा तणनाशकांचे ड्रम येतात की त्याच वेळेला आपण ते तणनाशक त्या याच्यामध्ये फवारलं तर साहजिकच त्यावेळेला येणारे जे काही उगवून येणारे तर आहे ती मारली जातात आणि भात पीक मात्र सुरक्षित राहतं. अशा पद्धतीने मेबी त्याच्यामध्ये ऑक्झिक्लोरोफिन नावाचं एक तणनाशक आहे नंतर पेंडामिथलिन नावाचं तणनाशक आहे हे जर तुम्ही याच्यामध्ये वापरले तर साहजिकच तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे तणांचं नियंत्रण होतं आणि तुम्हाला पुन्हा लागणारा लागवणीचा चिखलनीचा माणसं लागण्याचा रोपं तयार करण्याचा तो खर्च याच्यात कमी होऊन जातो आणि साहजिकच तुम्हाला पंजाबमध्ये हे दिसतंय पंजाबचं चित्र आहे हा सगळा अशाच पद्धतीने तिथे लागवड केली जाते त्याचाच वापर केला जातो. नंतर आम्ही जे म्हटलंय की प्लास्टिक आच्छादन करून ह्या सुधारित पद्धतीनं आता ह्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे की जो का आपण वाफा तयार करतो तो वाफाच आम्ही काय केलंय की बऱ्याच वेळेला चिखलनी आपण करावी लागते आणि त्यावेळेला चिखलनी केल्यानंतर पाऊस जेव्हा आपण बघितलं असेल तर पावसाबरोबर आपण बघितलं असेल लाल माती लाल पाणी जे आपण बघतो की सतत वाहून जात असतं. आता हे लाल पाणी वाहून जातं म्हणजे काय होतं
की तुम्ही त्याच्यातनं लाल माती पण जाते, ही सुपीक माती असते, ह्याचं वाया न जाणं हे फार गरजेचं आहे. याच्याकरता आम्ही काय केलं की एवढी टन माती दरवर्षी ह्याच्यातनं वाया जाते आणि आपला सुपीकपणा निघून चाललाय. आणि एक सेंटीमीटरचा थर तयार व्हायला जवळजवळ 50 ते 100 वर्षाचा कालावधी निसर्गाला लागतो. ती आपण एका वर्षामध्ये आपण कित्येक वर्षाची मेहनत वाया जाते. तर अशा पद्धतीनं ते टाळायचं असेल तर आपण ह्यामध्ये प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला तर 30 मायक्रॉन जाडीचं जे काळे चंदेरी नावाचं हे प्लास्टिक येतं त्याच्यामध्ये वरच्या बाजूने तुम्ही चंदेरी कलर आतच्या बाजूने काळा कलरचं करून 25x20x15 ह्या अंतरावरती त्याला आपण अशी छिद्र करून त्याच्यामध्ये आपण फक्त भात पेरायचा आहे, रोप नाही लावायचा आहे. त्यामुळे त्याला डायरेक्ट सीड राईस म्हटलं जातं, डायरेक्ट पेर भात केला जातो. आणि ह्याच पेर भातामध्ये इथं तुम्ही बघा इकडे तुम्हाला प्लास्टिक दिसत नाही दुसऱ्या चित्रात, तर इकडे मात्र दिसतंय. त्यामुळे तुम्हाला वाढ पण तुम्हाला छान प्रकारे झालेली दिसते. त्याच्याच पिकावरती जेव्हा भात काढून जातो त्याच्यानंतर आपण तिथे मधुमका नावाचं किंवा स्वीट कॉर्न घेतो की ज्याला खूप मार्केटमध्ये डिमांड आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याचा चारा हा काढून गेला मका गेल्यानंतर सुद्धा हिरवा असतो जो आपल्या जनावरांसाठी आवश्यक असतो आणि खूप चांगला चारा आणि त्याचाही जास्त पैसा होतो, डबल पैसा होतो. म्हणून आम्ही त्यात मधुमका हे पीक घेतलं. आणि तिसरं म्हणजे अतिशय कमी दिवसात येणारं परंतु चांगलं उत्पन्न येणारं मुगाचं पीक आहे, हे आपण ह्या याच्यामध्ये केलंय. त्यामुळे एकाच प्लास्टिकवरती प्लास्टिकचा खर्च सुरुवातीला वाटत असला तरी हे जर तिने पिकं झाली साहजिकच त्याच्यामध्ये हे आपण काय म्हणतो त्याला स्प्रिंकलर इरिगेशनने सुद्धा कमी पाण्यावरती आपण ही पिकं घेऊ शकतो. तर हे जर झालं तर तुम्हाला तिन्ही पिकं अतिशय फायद्यात राहतील. आता इथे तुम्ही बघत असता की हे केल्यानंतर दोन्ही इथे प्लास्टिकने केलेलं आहे आणि इथे प्लास्टिक नसलेलं जे भात आहे त्याच्यामध्ये ते एवढा तफावत राहतो आणि तुमचा भात सुद्धा हा लवकर तयार होतो कारण त्याला तणांबरोबर स्पर्धा राहत नाही, त्याला पाणी व्यवस्थित मिळालेलं असतं आणि त्या चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याची वाढ होते त्याच्यामध्ये. तेच मका पिकात जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्याच छिद्रांमध्ये आपण त्या मका लावलेला आहे. त्या मक्यामध्ये बघितलं असेल तर तरांचा प्रादुर्भाव कमी आहे इथे, पण इथे जास्त आहे. त्यामुळे मक्याची वाढ बघा, इथे कमी आहे पण इथे चांगली झाली, जोमदार पीक आलेलं आहे. त्यामुळे इथे सुद्धा तुमचा फायदा होतो की तुम्हाला त्या खत तर द्यायची, प्रत्येक पिकाला जी काही आवश्यक आहे ती खत त्या प्रत्येक त्या छिद्रामध्ये तुम्हाला द्यायची आणि त्या पद्धतीने त्याची वाढ करायची. त्याच्यानंतर मुगाचं पीक बघितलं असेल तर हे अतिशय बघितलं खूप जोमदार असं हे मुगाचं पीक आलंय, तिसरं पीक. म्हणजे त्याच याच्यामध्ये कुठलीही मशागत न करता त्याच्या याच्यावरती तिसरं पीक सुद्धा घेता येतं. आता आमच्याकडे आम्ही त्याच्या 6 पिकं घेतो, म्हणजे 2 वर्ष ते प्लास्टिक वापरतो जेणेकरून त्याचा खर्च तर आपला नगण्य होतो परंतु तुम्हाला कुठल्याही प्रकारची मशागत न लागल्यामुळे आणि मजूर खर्च कमी झाल्यामुळे तुमचं सगळेच पिकं तिन्ही पिकं नुसतंच भात नाही तर ते तुम्हाला अतिशय फायद्यात येतात. याच्यात महत्वाचं काय होतं, उत्पादनामध्ये भातात सुद्धा 20% उत्पादन वाढवलं, मधुमक्यामध्ये 16% आणि मुगामध्ये जवळजवळ 86% म्हणजे डबल जे अपेक्षित उत्पन्न आहे त्याच्या डबलीनं उत्पन्न मिळतं. त्यामुळे खर्चामध्ये 30%, 28% बचत होते. नफ्याचं प्रमाण तुम्हाला 48% अधिक नफा म्हणजे 50% मी धरे. आणि पीक पकवण्याचा कालावधी म्हणजे भात सुद्धा 4 ते 5 दिवस आधी तयार होतो आणि मका तुमचा 8 ते 10 दिवस आधी तयार होतो. अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे. तुम्ही आमच्या प्रक्षेत्रावरती त्याची लागवड केलेली आहे, तुम्ही कधी येऊन बघू शकता तुमच्या आवश्यकतेप्रमाणे. मगाशी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण दिलेलंच आहे तर तुम्ही त्याही वेळेला या आणि ते बघा. आता वेगळ्या कीड आणि रोगाचं आहे, मला वाटतं त्याच्यासाठी एक वेगळं लेक्चर असणार आहे, मी त्याच्यामध्ये जास्त करत नाही. परंतु इतक्या प्रकारच्या किडी आणि ह्या प्रकारचे रोग त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी विशेष त्यांचं वेबिनारचं वेगळं एक पुष्प ते गुंफणार आहे किंवा लेक्चर नंतर ठेवलेलं आहे. परंतु यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे, कधी याच्यावरही लेक्चर होईल. परंतु लागवडीसाठी असलेलं मशीनरी, या म्हणजे हे भात पेरण्यासाठी लागणारं यंत्र, हे वैभव विळा जो विद्यापीठाने विकसित केला अतिशय चांगला, याच्याने खोडकिडीचं प्रमाण कमी होतं, अधिक तुम्हाला भात कापला जातो, याचा वापर करणं गरजेचं आहे. तसेच कंबाईन हार्वेस्टर हा आमच्या इथे आहे परंतु सर्वसामान्य तिथे मिळणार नाही. परंतु रिपर किंवा इतर काही अवजार आहे जेणेकरून तुम्हाला वेळेत त्याची कापणी होते आणि मळणी होऊन तुमच्याकडे लगेच भात तयार होतो. हा एकाच वेळेला दोन्ही कामं करतो म्हणून हे होतं, उत्पन्नी पण होते याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या प्रकारचेही बघा, याच्यामध्ये पॉवर टिलरने केलेलं आहे, ट्रॅक्टरने केलेलं आहे आणि ते पेरणी केलेले भात स्वयंचलित भात लावणी यंत्र आहे. अशा पद्धतीने वेगळं रिपर आणि हे मळणी यंत्रासाठी वापरले, कारण मळणी यंत्र सुद्धा हाताने न करता मशीनने करण्याची गरज आहे. कारण हाताने केलेल्या याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 25% अधिक आपण म्हणतो की त्याच्यामध्ये ती जड तशीच राहून जाते आणि जर मशीनने केलं तर तेवढाच आपल्याला रिकव्हरी जास्त मिळते, म्हणजे तेवढाच याच्यातनं आपल्याला 20 ते 25% जास्तीचा आपल्याला परत रिकव्हरी मिळून जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे सुधारित आपण नंतरच्या गिरण्या जे आपण म्हणतो इंडस्ट्रियल राईस भाताचं मूल्य संवर्धन करण्याकरता त्याच्यापासून विविध पदार्थ करणे आणि त्याचा वापर करणे गरजेचं आहे. मला वाटतं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीने जर तुम्ही भाताचं व्यवस्थित नियोजन केलं आणि जर भात लागवड केली तर मला वाटतं आत्ता सुद्धा येणारा सीझन आहे, 1 जुलैला आम्ही एक इथे छोटासा खणी कार्यक्रम करण्याची आमची इच्छा आहे. त्यामध्ये जेवढे काही जण सहभागी होतील त्यांना आपण इथे ते प्रात्यक्षिक करून दाखवणार आहोत, 4 सूत्री लागवडीचं दाखवणार आहोत आणि प्लास्टिकचं आपल्याकडे उपलब्ध आहे तेही तुम्ही येऊन बघू शकता की कशा प्रकारे आपण ह्यात वेगळ्या प्रकारे 3 पिकं आणि अतिशय चांगलं उत्पादन घेऊ शकतो. मला वाटतं मी मला दिलेल्या वेळेमध्ये जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि बाकी सगळ्या याच्याप्रमाणे आपण सगळ्यांनी माझा नामोल्लेख केला आणि त्या याच्यामध्ये आमची माहिती ही जी का त्या सांगितलं सर्व शेतकरी बंधूंनी ऐकलेली आहे, त्यांना काही शंका असतील तर त्यांनी मला वरडकर सर देतील असताना दूरध्वनीवरती किंवा इतर वेळेला सुद्धा संपर्क साधावा, आपण माहिती सेट देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. धन्यवाद. धन्यवाद बोडके सर, आपण अतिशय सुंदर प्रेझेंटेशन सादरीकरण केलं आणि पहिलं पुष्प आपण चांगल्या पद्धतीने गुंफलेलं आहात. आता याच्या पुढची सिरीज अशीच चालू राहणार आहे. दरम्यानच्या काळात या आत्ताच्या आपल्या सादरीकरणावर जर आत्ता कोणाला ज्या शंका असतील तर आपण 5 मिनिटाचा अवधी देऊ या. कोणाच्या शंका असतील तर म्हणजे लावणीच्या संदर्भात जर कोणाला काही आपलं मार्गदर्शनाची गरज असेल तर आपण 5 मिनिटाचा वेळ देऊया. बघा कोणाला शंका जर असतील त्याने जर हात वर करा. ज्या शेतकरी बांधवांना शंका असतील त्याने कृपया. हॅलो. हा हा बोला. हॅलो. हा बोला. हा मी सुचेता कदम बोलते. जे आता शेतीबद्दल म्हणजे भात लावणीबद्दल सांगितलं ना त्याच्यामध्ये केमिकल युक्त खत कशी वापरायची ते सांगितलं, सेंद्रिय खतांबद्दल तेवढं सांगितलं नाही. तर सेंद्रिय पूर्णपणे सेंद्रिय लागवड करायची असेल तर काय करायचं आहे आमच्याकडे त्याच्याही शिफारसी आहेत. त्याच्यामध्ये आपण जवळजवळ तो जो ग्लिसिडिया आणि आपण शेणखत आहे याचं कॉम्बिनेशन करून आपण त्या पूर्ण याचा भात लागवडीचं पूर्ण नियोजन करतो. त्याकरता सुद्धा आपल्याकडे आपली शिफारस अजून नाही आहे, परंतु आपण त्याच्यावरती केलेलं काम तेही आमच्याकडे सेंद्रिय शेतीचा प्रकल्प आहे. त्यात तुम्हाला त्या दिवशी आम्ही दाखवू तुम्ही आलात तर, आणि माहिती हवी असेल तर तुम्हाला मी वेगळी तुम्हाला कशा पद्धतीने त्याचं अन्नद्रव्य दिलं जातं तेही सांगता येईल, काही हरकत नाही आहे. पण त्याचं वेगळं आम्ही संशोधन केलेलं आहे. शिफारस नसल्यामुळे आपल्याला कधी त्या डायरीमध्ये नसेल, परंतु आपण त्याच्यामध्ये सेंद्रिय खत म्हणजे आम्ही गिरीपुष्पाचा पाला तसंच पोल्ट्री खत गांडूळ खत याच्या कॉम्बिनेशनने अतिशय चांगल्या प्रकारे आपण, परंतु तुम्हाला एक वर्ष न येतात दुसऱ्या तिसऱ्या वर्षी त्याचं उत्पादन वाढायला सुरुवात होते. कारण सेंद्रिय भात शेती एका वर्षात फायदा येत नाही, त्याला 2-3 वर्ष त्याला गेल्यानंतर त्याचा जो सेंद्रिय खत वाढल्यानंतरच ते फायदा देतो. त्यामुळे तशा पद्धतीने त्याचं प्रमाण किती असेल प्रतिगुंठा? प्रतिगुंठा तुम्हाला आम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये गिरीपुष्पाचा पाला जो आहे तो जवळजवळ आम्ही 15 टनापर्यंत सांगितलेला आहे, म्हणजे 10 ते 15 टनापर्यंत. कारण तो कुठलंच खत देत नाही, त्यामुळे ते हळूहळू वाढवत जावं लागतं. ते म्हणून पासून 7 टन 8 टन इथपर्यंत तुम्हाला जेवढा पाला टाकता येईल तेवढा, आणि तुमच्याकडे शेणखत उपलब्ध असेल तर तुम्ही त्या पद्धतीने शेणखत सुद्धा आपल्याला 2 ते 3 टनापर्यंत शेणखत टाकलं तर कधीही तुम्हाला पहिल्या वर्षी तुम्हाला साधारणपणे तेवढं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. आणि त्याला बीजामृताची आम्ही सुरुवातीला त्याला बीज प्रक्रिया करतो, कारण इतर केमिकल करायचे नसल्यामुळे बीजामृताची प्रक्रिया करावी लागते. नंतर जीवामृत सुद्धा आपल्याकडे आहे, त्याचा वापर आपण केला जातो. नंतर आमच्याकडे 15 ड्रमची एक आपण एक थेरपी तयार केलेली आहे, त्या थेरपीचा उपयोग केला तर त्याच्याप्रमाणे आपल्या कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या आपल्याकडे दशप्रणी अर्कापासून इतर सर्व माहिती उपलब्ध आहे. आपण प्रत्यक्ष आला तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ती माहिती दिली जाईल. बरं, थँक्यू, धन्यवाद. याच्या पुढचे सिरीज जे आहे त्या प्रत्येक सिरीज अन्न एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा इतर रोग व किडी यांचं नियोजन अशा पद्धतीने सिरीज मध्ये आपण वेबिनारचं आयोजन करणार आहोत. त्याच्यामुळे अधिक शंका असतील तर आपण पुढच्या सिरीज मध्ये पाहणारच आहोत. आता तुर्तास लावणीचा हंगाम आणि सीझन जवळ आलेला आहे तर त्या संदर्भातल्या कोणाच्या शंका असतील तर कृपया विचारा. नमस्कार सर, माझं नाव समीका गणेश जो कुंभ्यात राहते मी. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्लास्टिक आच्छादनाचं प्रात्यक्षिक डायरेक्ट विद्यापीठात बघणार आहोत आम्ही का असंच वेबिनार असणार आहे? बघायचं असेल तर तुम्हाला विद्यापीठात आम्ही केलेलं आहे, बघायचं असेल तर तुम्ही कधी येऊ शकता. यू आर ऑलवेज वेलकम, सगळ्यांना स्वागतच. आणि आपल्याला तिथे येऊन भेटायचं का मग सर? हो चालेल ना, कृषी विद्या विभाग गिमवण्याच्या इथे आपली विद्यापीठातच आहे आपल्या. तुम्ही आलात तरी तुम्हाला तिथे गिमवण दापोली हरणे रोडला गेमोण्याच्या इथे डॉक्टर बोडके सरांचा नंबर पाहिजे तर घेऊन घ्या. 8275 2011-30 20-11-30 हा 8275
20-11-30 केलाय तो टाइप केलाय मी भोसले साहेब बोला. हा सर मी राजेंद्र भोसले बोलतो. काय बोला बोला. मी लाल भात आणि काला भात लावली तर आम्हाला जरा रोप कमी दे कमी पडतील असं वाटत तर आम्हाला रोप वाटे का कुठे भेटणार माहिती देते रोप कुठे भेटते नाही. आता रोपांचं सांगता नाही येणार कारण कोणी कोणी लावलंय. आमच्याकडे जेवढं बियाणं होतं ते आपण दिलेलं आहे. काळ्या भाताचं तर नाहीच आहे आपल्याकडे. आपण काय नाही केलेलं आहे. लाल भात नाही सर. रोप रोप अवघड आहे आता नाही काय अवघड हॅलो बोला. अजून कोणाची शंका असेल तर सर. ते शिंदे साहेब आहेत ना ऑनलाईन. नाही स्पेशलिस्ट आहेत का? आहेत आहेत ना. होय शिंदे सर आवाज येतोय का? शिंदे सर नाही बहुतेक. नाही जाऊ देत. मगाशी मला हा म्हणालेले आता जाऊ देत. हॅलो हा हॅलो ऐक का आवाज येतोय का माझा? हा येतोय सर येतोय बोला. आता बोडके सरांनी बरीचशी माहिती दिलेली आहे. मी थोडस सांगणार आहे आपली भाताची जी उत्पादकता आहे. हा येतोय आवाज सर. आता आपली भाताची जी उत्पादकता आहे राहुल पूर्ण महाराष्ट्रात आपल्या राहुल उत्पादकता भाताची आपल्या कोकणात आहे आणि कोकणामध्ये सुद्धा. हॅलो त्यांना म्हटलं बघ दिन साहेबच होतील शिंदे सर येतोय आवाज बोला. बर बर. भाताची उत्पादकता कोकणात जास्त आहे. कोकणात सुद्धा सिंधुदुर्गची जास्त आहे. त्यानंतर रत्नागिरीची आहे. आणि ज्या आता बोडके सरांनी लागवड पद्धती सांगितल्या आपण जी फक्त लावणी करतो त्याने खर्च भरपूर वाढतो. आपण राब भासतो त्यामुळे ते कमी करण्यासाठी चिखलावर रहू पेरणी ही एक महत्वाची पद्धत आहे. चिखल करायचा म्हणजे त्याच्यावर आपल्याला बेंडणी करावी लागत नाही. गवत येत नाही. आणि रहू रहू म्हणजे जवळपास 48 किंवा 50 तास आपल्याला भात पाण्यात भिजवून बोर्ड आणून ते पेरायला पेरलं तर बरंच उत्पन्नही चांगलं येतं या पद्धतीने आणि खर्चही कमी होतो. राब वगैरे करावे लागत नाही. रोपवाटिका करावी लागत नाही. फक्त चिखलणी करून रहू पद्धतीने आपल्याला ही पेरणी करावी लागते. याशिवाय आता प्लास्टिक आच्छादनाचं विद्यापीठाने सुरू केलंय हेही चांगलं आहे. आणि व्यवस्थापनामध्ये खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कीड रोग व्यवस्थापन हे सर्व आपण केलं तर उत्पन्न सर्वात चांगलं मिळतं. आणि यांत्रिकीकरणामध्ये आता आपण बैल वगैरे कुठे दिसत नाहीत मात्र पॉवर टिलरचा वापर वाढलाय. याशिवाय वैभव वेळाचा वापर आहे मात्र रिपर भात कापणी जी होते ती रिपरनी करायला हवी. आमच्या विद्यापीठामध्ये आम्ही वापरतो मात्र शेतकऱ्याकडे अजून हा रिपर गेलेला नाही. आणि भात मळणी यंत्र यांचा प्रसार व्हायला हवं असं मला वाटतं. आणि एवढंच मी बोलतो. धन्यवाद. धन्यवाद शिंदे साहेब. मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपले शिंदे सर डॉक्टर शिंदे साहेब हे राईस स्पेशलिस्ट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर डेप्युटी डायरेक्टर सीड म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांनी कर्जत येथे आणि दापोली येथे आपली सेवा बजावलेली आहे. तर त्यांचं आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन आता लाभलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. धन्यवाद शिंदे साहेब. बोला. बोला आवाज येत नाहीये. शेतकरी किंवा कोणतरी असेल वेगळं. सुनील खरात नाही केला ना का?
संतोष महाजन बोला खरच साहेब आवाज नहीं था आवाज येत नाहीये खरा साहेब तुमची सिस्टीम त्या मोबाईलच्या सिस्टीमला जोडा साऊंड सिस्टीम व्हिडिओ बंद करा खरा साहेब व्हिडिओ बंद करा आणि ऑडिओ चालू हॅलो हा रोशनी बोला रोशनी बोला एक मिनिट हॅलो सर संतोष पाटण बोलतो बोला बोला नेमका इथे आता पंचायत समितीत आलोय मी माझा प्रश्न आणि समस्या विषय घेऊन तर त्या दरम्यान आता खरच साहेबांनी थोडं सहकार्य केलं की तुमचं काय असतं तर आता वेबिनार मध्ये जॉईन होऊन तुम्ही विचारा म्हणून बोला बोला भातशेती भातशेती आम्ही पण करतोय तर भातशेतीला पेरा झाल्यापासून कापणीपर्यंत डुक्कर माकड वानर रानरेडा आणि वनगाई यांचा प्रचंड प्रादुर्भाव आमच्या गावामध्ये आहे. आम्ही भाताबरोबरचं पुढचं कडधान्य सुद्धा घेणं सोडलेलं आहे. तर या बाबतीत तुमचं जे उपलब्ध विज्ञान तंत्रज्ञान आहे याचा आम्ही कसा काय फायदा घेऊ शकू? कारण मुळात आज आमची शेती सोडायची जितकी वेळ आलेली आहे त्याच्या बाबतीत लेखी कागदपत्र माझ्याकडे गेले 3 वर्षात ते उपलब्ध आहे. आज आम्ही शेती सोडून देतोय आणि तुम्ही तंत्रज्ञान विकसित केलेलं आम्हाला देत आहे ही फार चांगली गोष्ट आहे. आणि दापोली पंचायत समितीकडनं पण वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन सहकार्य होत असते. काही उपलब्ध योजनांचा आम्ही फायदाही घेत असतो. पण एवढं सगळं करून जर खरोखरच आमच्याकडे काही होत नसेल तर आम्हाला काही मार्गदर्शन करायला बाबतीत मला वाटतं त्या कीटकशास्त्राच्या ज्या लेक्चर होतील ना त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी एकाऊन संपर्क करून त्याच्यातनं तुम्हाला माहिती मिळू शकेल. महाजन साहेब आजचा जो विषय होता तो भात लावणी आणि पुनर्लावणी आणि ह्या संदर्भात त्याच्यामुळे हा पुढच्या ह्याच्यात भात कापणीपर्यंत आपले वेबिनार चालणार आहे. त्या ज्या ज्या वेळेला त्या त्या विभागाचे शास्त्रज्ञ उपलब्ध होतील त्या त्या वेळेला हा आपण विषय डिस्कस करू निश्चितपणाने. एक मिनिट दिलेल्या उत्तराने माझं समाधान नाही झालंय. मी आता भाताचा पेरा केलेला आहे आणि कालच माझं डुकरांनी भात तुडवले. मी काय करायचं आता? कालच माझं डुकरांनी भात तुडवलंय. मी काय करायचं आता? काय शास्त्रामध्ये याची तरतूद आहे? काय शास्त्रज्ञ सांगतील? काय संशोधन उपलब्ध आहे याच्यावर सांगू शकाल? आणि मी एकरोगणिक हेक्टरी खलाट्या वसाड असलेले मी दाखवून देईन. भातावरती आमटी लागते, वरण लागतं, त्या डाळी सुद्धा पिकत नाही. फोडणी द्यायला भाजी लागते. एक पडवळा तर तुकणार आहे आमच्या दाराशी पिकत. मग तो नुसता भात जेवायचा आहे का पिकवून? ते मला माहिती नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला वेबिनार मध्येच हवंय, अन्यथा ते लिहून घ्या. हा आपली नोंद विषयाची नोंद घेतलेली आहे आणि त्याचे मला लेखी प्रत हवे. मी येऊन तुमच्या कार्यालयात कलेक्ट करेन. जर होणारी शासकीय फीस असेल तर मी द्यायला तयार आहे. हॅलो 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 हो बोला. नमस्कार, मी खानविलकर बोलतोय. आपण जे राईस तज्ञ शिंदे साहेबांचं नाव सांगितलं तर सर मी आतापर्यंत 3-4 वेबिनार्स बघितलेले आहेत. तर कृपा करून प्रत्येक वेबिनार मध्ये तज्ञांचे पत्ते आणि मोबाईल नंबर म्हणजे संपर्क क्रमांक दिलात तर फार बरं होईल. म्हणजे काही अडचणी भविष्यात आल्या तर त्यांच्याशी चर्चा करता येईल. आपली सूचना चांगली आहे. शिंदे सरांचा नंबर कट. सर सर डॉक्टर बोडके सरने आपला नंबर शेअर केलेला आहे. हो बोडके सरांचा नंबर सर आहे, मागच्या वेबिनार मध्ये मी घेतलेला आहे. एके शिंदे सरांचा शेअर करतो आपल्याला इथं स्क्रीनवर. जी सर. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके शेअर करतो सर. गेला सर. हॅलो सर.
हॅलो हॅलो सुनीलकर साहेब. हा सर, दुसरा प्रश्न विचारू शकतो का? हा बोला ना. सर माझी एक विनंती आहे, मी आजपर्यंत तुमची काही दिनदर्शिका माझ्याकडे उपलब्ध आहेत, परंतु माझी एक विनंती आहे, मी काही पुस्तकांचं वाचन करतो आणि माझं वय वर्ष 62 आहे. मी शेतकरी आहे पण मी शेती कमी केलेली आहे, कारण मी मुंबई पोलीस खात्यात होतो. सर माझी एक रिक्वेस्ट आहे की पुस्तक वाचताना मी मला फार अडचणी आल्यात की त्याची फक्त वर्षावर माहिती दिलेली आहे एखाद्या पिकाची. आता मागे तुम्ही मधुमक्षी पालन, त्याच्यानंतर एक तुमचं टुरिझम इको टुरिझम झालं, असे जे वेबिनार्स काही झालेत आणि सर आजचं, परंतु असं की त्याच्यावर विस्तृत पुस्तक तुमच्या कोकण विद्यापीठाच्या तर्फे कुठे अव्हेलेबल नाही आहेत. तर कृपा करून आपण एखाद्या विषयावरचे तुमच्या तज्ञांचं मार्गदर्शन आणि त्याचे तुमचे अनुभव असं एखादं प्रत्येक विषयावरचं पुस्तक तुम्ही काढू शकता का, की जेणेकरून आमच्यासारख्या शेतकऱ्यांना ते पुस्तक विकत घेता येईल आणि आनंद वाटेल त्याच्याबद्दल. आणि जी सर बोला बोला. जी सर, तशा पद्धतीची पुस्तकं काढलं तर आमच्या कोकणातल्या लोकांना फार त्याचा फायदा होईल, कारण आम्ही काही पुस्तकं बघितलेली आहेत ती अर्धवट असतात, काही मध्ये काही विशेष त्याची माहिती नसते आणि विस्तृत तज्ञांचं त्याच्यात मार्गदर्शन नसतं. तर कृपा करून अशी आपण प्रत्येक विषयावरची पुस्तकं उपलब्ध करू शकता का कोकण विद्यापीठाकडे? आपल्या विषयाची नोंद घेतलेली आहे आणि निश्चितपणे अशा पद्धतीचे पुस्तकं आपण प्रकाशित करू. जी सर, अत्यंत चांगली गोष्ट आहे सर आणि आम्हाला फार फायदा होईल त्याच्या अर्गिनी, कारण काही गोष्टी वेबिनार पेक्षा काही वेळेला पुस्तक ज्ञान पुष्कळ देऊन जातात. प्रत्येक वेळेला आपण ते वेबिनार अटेंड करू शकत नाही. कृपया पुस्तकांची जरा सूचना अंमलात आणावी ही विनंती आहे सर. हो नक्की नक्की, आपल्या सूचना नोंद घेतली आहे. जी सर, थँक्यू सर. ओके. हॅलो. हा हॅलो. तर मला एक सर्व शेतकऱ्यांना पण सांगायचं, आता बऱ्याच शेतकऱ्यांचे पण तसे प्रश्न आहेत. तर पुस्तकापेक्षा का नाही, आजकाल आपल्याकडे सगळ्यांना माहिती की मोबाईल तंत्रज्ञान सगळ्यांना झालेलं आहे, काही ठिकाणी इंटरनेटची रेंज पण आहे. त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र कृषी विभाग यांचा एक युट्यूब चॅनल पण केलेला, मला वाटतंय त्याला 70,000 लोकांनी सबस्क्राईब केलेलं, 70,000 शेतकऱ्यांनी त्याला अटेंड झालेले आहेत. तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागावरती आता वेबिनार काय काय सेव्ह होतात काय काय सेव्ह होत नाही, पण त्या युट्यूब चॅनलवरती जे जे काही लेक्चर्स आणि जे काय तज्ञांचे मार्गदर्शन झालेलं आहे ते सुद्धा अवेलेबल आहे सर्व शेतकऱ्यांना. गडचिरोली पासून इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर पर्यंत प्रत्येक जिल्ह्याचे विद्यापीठाचे जे तज्ञ आहेत त्या विविध पिकांविषयी देखील त्याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. कृषी विभागाच्या योजनांबद्दल एक ब्लॉग स्पॉट देखील तयार करण्यात आलेला आहे, तसे मी तुम्हाला पण शेअर करतो. ब्लॉग स्पॉट देखील वरती जर क्लिक केलं तर प्रत्येक योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देखील मिळू शकते. त्याचप्रमाणे कृषी विभागाचा एक ऍटो रिप्लायचा काही व्हॉट्सअप क्रमांक देखील तयार करण्यात आलेला आहे, ते पण आपल्याशी मी शेअर करतो. आणि तसेच आपले जे बाकीचे जे संबंधित शेतकरी आहेत त्यांना पण देखील प्रोव्हाइड करण्याची मी पंचायतद्वारे सूचना देतो. ठीक आहे. हॅलो. हा बोला. हा सर, मी किसन निकम बोलतोय. हा बोला. हा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि जिल्हा परिषद रत्नागिरी कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा खूप चांगला आहे आणि याचा नक्कीच शेतकऱ्यांना उपयोग होईल. परंतु मला एक प्रश्न असा आहे माझ्याकडे की बरेचसे शेतकरी आज आपली शेती सोडून म्हणजे बरीचशी कारणं त्याच्यामागे आहेत, त्याच्यामागे यंत्रसामुग्री हा एक मोठा म्हणजे तुमच्या समोर प्रश्न आहे. आता जर समजा ट्रेलर वगैरे जर घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की लोक ऑनलाईनला अप्लाय करतात, ट्रेलर घेतलं जातं, परंतु त्यांना जी सबसिडी वगैरे हे काय सांगितलं जातं हे त्यांना मिळत नाही. माझ्यासमोर असे माझ्या गावात एक दोन शेतकरी असे आहेत की त्यांनी 2 वर्ष ट्रेलर घेऊन झालेलं आहे त्यांच्याकडे नांगरणीचं,
आणि त्यांना अजूनही सबसिडी नाही. ज्यावेळेस कृषी विभागाकडे याची विचारणा केली जाते तेव्हा सांगतात की ते लॉटरी सिस्टमने जेव्हा तुमचा नंबर लागेल तेव्हा तुम्हाला त्याची सबसिडी मिळेल. तर आज कृषी विभाग आपल्या इथे उपस्थित आहेत, तर या प्रश्नाचं उत्तर काय त्यांच्याकडे असेल? आणि जर याच्यातून जर आपण असं जर पद्धतीने केलं तर ज्या लोकांना काम करण्याची किंवा शेती करण्याची ज्यांची आवड आहे किंवा त्यांना जे हे करायचं आहे, तर ही जर सुविधा जर अशी जर होत असेल आणि त्यांना जर तेवढे पैसे समजा आता एक ट्रेलर घ्यायचा झाला तर समजा की 100,000 रुपये किंवा 80,000 रुपये एवढे त्यांना इन्व्हेस्टमेंट करायला लागतात. काही छोटे छोटे शेतकरी सुद्धा आहेत, ते इच्छा आहे त्यांची की त्यांच्याकडे नांगरणीसाठी त्यांना अशी सामग्री घ्यायची आहे, परंतु त्यांना जर का ते वेळोवेळी जर मिळाली तर कदाचित ही आपली जी शेती आहे परत आपली पुनर्जीवित होऊ शकते असं मला वाटतं. तर या संदर्भात कृषी विभागाने थोडीशी माहिती द्या. शेंडे सर. हा बोल. यंत्र सामग्री आणि त्याच्यावर मिळणारी सबसिडी आणि त्याच्यावर काढणारी लॉटरी पद्धतीने त्यांना जे डिस्ट्रीब्युशन होतं त्या संदर्भात किसन निकम यांना माहिती पाहिजे. हो, महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आता ह्या वर्षी पासून 2021 पासूनच एक राज्यस्तरावर लॉटरी काढायचे ठरवले गेले आहे. त्यासाठी महाडीबीटी हे पोर्टल विकसित केलेलं आहे शासनाने. तर महाडीबीटी पोर्टल वरती एखादा शेतकरी महाई सेवा केंद्राद्वारे जाऊन किंवा मोबाईलद्वारे जाऊन सुद्धा तुम्ही शेतकरी योजना महाडीबीटी शेतकरी योजना ह्या वेबसाईट वरती जर गेला सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्याची नोंदणी करू शकता. जसं फेसबुकचं अकाउंट असतं किंवा व्हॉट्सअपचं अकाउंट असतं तसंच त्या शेतकऱ्याचे स्वतःचे अकाउंट काढायचे आहे जे वेगवेगळे अकाउंट असतात जसे बँकेचे अकाउंट असते तसेच ह्या पोर्टल वरती त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आधार क्रमांक लिंक केल्यानंतर ज्याचा मोबाईल चालू आहे आधार क्रमांक लिंक केल्यानंतर त्याचा अकाउंट चालू होईल. अकाउंट ओपन केल्यानंतर त्याला शासनाची विविध योजना दिसतील आणि त्या शेतकऱ्याने एवढंच करायचं आहे त्या पोर्टलवरती अगोदर कसं असायचं की वेगवेगळ्या योजनेसाठी स्वतंत्र अर्ज भरायला लागायचं. आता कसं केलंय शासनाने की तुमचं एकदा अकाउंट काढल्यानंतर पण आहे तुम्हाला ज्या ज्या योजना पाहिजे त्या तुम्ही फक्त शेतकऱ्यांनी क्लिक करायच्या आहेत. पात्रता त्याचे निकष पाहून मला हे पाहिजे आणि त्याची तयारी पण पाहिजे ते घ्यायची. तर क्लिक केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचे नाव त्या लॉटरी विभागामध्ये जाते. आता ही प्रत्येक जिल्ह्याचे लक्षांक पण ठरलेले असतात. त्या लक्षांकानुसार राज्यस्तरावरती लॉटरी काढली जाते आणि त्याच्यावरती विविध योजना असतील किंवा यंत्रसामग्री असेल त्याच्यामध्ये त्यांना लाभ भेटतो. उदाहरणार्थ ट्रॅक्टरसाठी आहे, ट्रॅक्टरसाठी आपल्या विभागातर्फे 1.25 लाखापर्यंत अनुदान आहे, 1 लाखापर्यंत आहे. किंवा बाकीची यंत्रसामग्री आहे त्याच्यामध्ये 45-50% ह्या अनुदानावरती सबसिडी आहे. असे 50-60 प्रकारची यंत्राची सुद्धा लिस्ट दिलेली आहे. सगळं त्याच्यामध्ये कसा अर्ज भरावा कसं काय करायचं आहे तसं युट्यूबला पण एक व्हिडिओज पण आपल्या डिपार्टमेंटचे तयार केलेले आहे. त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. नवीन वर्षासाठी तुम्हाला आता नवीन जाहिरात पण तुम्हाला दिली जाईल आणि तशी प्रोसेस पण चालू आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जर काही अडचण येत असेल तर राज्य शासनाचे कृषी विभाग आहे, तालुका कृषी अधिकाऱ्यांचे ऑफिस असेल, पंचायत समितीचे कृषी विभाग आहे, त्याच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करू. धन्यवाद. संतोष महाजन. बोला बोला सर. मला माझा प्रश्न असा होता की ही जी सबसिडी जी दिली जाते आता शेतकरी सामग्री घेण्यासाठी तो जाऊन परचेस करणार आहे तर ती त्याला जी मिळणारी जी सबसिडी आहे ती त्याच वर्षी का मिळू शकत नाही? जनरली कसं आहे की लॉटरी मध्ये जर त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी यंत्रसामग्री घेतली आता तुमचे मला आर्थिक वर्षामध्ये डेव्हलपमेंट. आपल्याला हे करते. हॅलो. हा बोला. टायमिंग संपतोय आपला. हा बरोबर. निकम साहेबांना माझा नंबर लिहून घ्या आपण बोलूया. निकम साहेब. हा सर बोला. 87 84 87 84 98.
ओके ओके सर ठीक आहे आटपलं ना आता काय करूया शेंडे साहेब आवाज येतोय का दापोलीतले शेतकरी श्री संतोष महाजन यांनी पेरणी केलेल्या भाताचे डुकराने उद्ध्वस्त केलेलं आहे शेती तर त्याच्यावर काही सोल्युशन आहे का ते असा त्यांचा प्रश्न आहे त्यांचे दोन प्रश्नांचे आपण अर्थ लावू शकतो एक पहिला गोष्ट की डुकरांपासून संरक्षण होण्यासाठी कोणती पद्धती विकसित केलेली आहे हा एक अर्थ होतो दुसरा आहे की जर नुकसान झाले असेल तर वन विभागामार्फत त्यांना नुकसान भरपाई दिली जाते तर त्यांचे फोटो काढून ठेवला आणि वन विभागाचे जे अधिकारी असतील वन आरिफ असतील किंवा वनपाल असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर ते नुकसान भरपाई मिळू शकते हे दोन आपल्याला आहेत असे दोन उत्तर आहेत आपल्यापेक्षा मला वाटतं मीटिंग आपण आता येस हॅलो आवाज येतोय सर पुढील पुष्प आपण होणार आहे मला वाटतं आपण पहिल्या वेबिनारचा समारोप करायला हरकत नाही आजच्या या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि जिल्हा परिषद कृषी विभाग रत्नागिरी त्याचबरोबर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी संजीवनी मोहीम या मोहिमेअंतर्गत आयोजित केलेली भात पीक लागवड खरीप हंगामातील भात पीक लागवड या वेबिनार मालिकेतील पहिल्या वेबिनार मालिकेचं आपण समारोप या ठिकाणी करत आहोत या मालिकेमध्ये या वेबिनारमध्ये सहभागी झालेले सर्व मान्यवर त्याचबरोबर सर्व शेतकरी बांधव यांनी वेबिनारमध्ये व्यवस्थित सहभाग घेतला आपल्या शंका त्यांनी उपस्थित केल्या आणि शास्त्रज्ञांनी त्यांच्या शंकांचं निरसन केलं त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि हा वेबिनार या ठिकाणी संपला असं जाहीर करतो धन्यवाद.